Thank you.
गजानन महाराजच्या दिंडीमध्ये मला कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आजच्या कीर्तन सेवेसाठी शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचा ज्ञानेश्वरीची आणि माऊलीची महती सांगणारा अभंग निवडला आहे. अभंग असा आहे, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नार्थी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही दया, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नार्थी, एका जनाकरी संशय सांगणे दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नार्थी. अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे सोडता यावा, त्यांची जी अपेक्षा आहे या अभंगाच्या पाठीमागे आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची या अभंगाच्या पाठीमागे जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करावी म्हणून माझे सद्गुरू निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं मी स्मरण करतो आहे. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे मनाची आदुहे सुधी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजे, राजयाची कांता काय भीक मागे मनाची आदुहे सुधी पावे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो कुठे, राजयाची कांता काय भीक मागे मनाची आरती सुखी पंगा करू वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही दया, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, एका जना तरी संशय सांडोने दृढ धरे म्हणे ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. असा चार चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज असं म्हणाले, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. सरळ सरळ अर्थ असा आहे, तू जर ज्ञानेश्वरी भाव धरून वाचलास तर तुझ्यावर हरीची कृपा होईल. मी एक संसारिक माणूस आहे, त्याच्यामुळं अभंगाच्या अर्थामध्ये शंका कुशंका येणं साहजिक आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये शंका काढणं म्हणजे एक प्रकारचं पापच आहे, पण ते कळत नकळत माझ्याकडनं होतंय. ती शंका अशी आहे, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. नाथ महाराज असं म्हणाले, भाव धरून ज्ञानेश्वरी वाचला असतं तुझ्या हरी कृपा करते. मला असं वाटतं हरीचा आणि ज्ञानेश्वरचा काही संबंधच नाही. काय म्हणायला पाहिजे होतं, भाव धरून ज्ञानेश्वरी वाचला असतं तुझ्यावर ज्ञानेश्वर महाराज कृपा करते. तर ज्ञानेश्वर त्यांनी लिहिले, पण नाथ महाराज तर हरी म्हणाले. पण हे तुम्हाला मी सांगून गेलो की चूक माझीच असू शकते, नाथ महाराजांची चूक असूच शकत नाही. आपण दुसऱ्या चरणामध्ये गेल्यानंतर बघूया की काय संबंध आहे का वेगळा, की मला जी चूक वाटते ती दुरुस्त होते का, शंका दुरुस्त होते का. नाथ महाराज असं म्हणाले की भाव धरून ज्ञानेश्वरी वाचायचे हरित तुझ्यावर कृपा करेल. भाव म्हणजे काय, भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे आवड, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे आपुलकी, याचं नाव आहे भाव. एक सूचना विनंती पूर्व सर्वांना आहे, मी शांत वगैरे कसा म्हणत नाही, कारण तुकारायचा अभंग आहे, कोणती त्याला पाप लागेल कीर्तनात्मक, त्याच्यामध्ये काही वेळेला सांगायची गरज नाही तुम्हाला. माझी सूचना विनंती अशी आहे की कीर्तन चालू असताना किंवा संपल्यानंतर कोणीही माझ्या पाया पडू नये,
गायना चरण विनंती की कमीत कमी प्रमाण द्यावे तर दिलेले प्रमाण सरळ द्यावे. आता काही शंका वाटेल की एवढे वर्षांनी कीर्तन करतो काय आता पडू नये कीर्तन करायचा. संप्रदायाचा नियम संप्रदायाचा नियम असा आहे एकमेका लोकांगणी जाती पंढरीच्या भक्तांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका एकमेकांच्या पाया पडणं हा नियम आहे. तुम्ही जर माझ्या पाया पडले तर मला तुमच्या पाया पडावं लागेल आणि मी तुमच्या जर पाया पडू शकलो नाही तर माऊलींना मी शब्द दिलाय की जर समोरचा माझ्या पाया पडला मी जर त्याच्या पाया पडू शकलो नाही तर मी एक वेळेचं जेवण घेणार नाही. हा एक भाग झाला. ही ज्ञानोबाईंची मूर्ती आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारा वया ते त्यांचं कीर्तन आहे. त्यांनी करून घ्यायचं मला निमित्त केलं उभं केले त्यांनी आपल्या वय नाही मी बोलत सखा तो पावंत वाचा त्याची. मी निमित्त आहे माझ्या मुखातून तेच बोलणार आहे. चुकलं राहिलं की तेही बघून घ्यायचं माझ्या विषयाने. मी अगदी आत्मविश्वासाने सांगतो त्यांना माझं काहीही नाही चूक हो बरोबर आहे तुमचं तुम्ही बघून घ्या आणि ते बघून घेतात कारण त्यांनी तसे शब्द लिहिले. असो का म्हणालो मी असं की माझ्या पाया पडायचं नाही आपल्या मनाची शंका दुर्भावी म्हणून बोलतो मी. माऊलीने 13 वेद्यामध्ये सांगितलं पूज्यता डोळ्याने देखावी स्वकीर्ती काणी नायकावी हा अपकाशी महावी सेची लोका ते तर सत्काराचे की गोठी मरणेसीसाठी नमस्कारिता. माझ्या भक्ताला पूजता आवडली नाही पाहिजे आदर नावायला पाहिजे सत्कार आवडला पाहिजे कुणी पाया पडलं तर त्याला मरण यातना झाल्या पाहिजे तर तो माझा भक्त आणि त्यांचा दास आहे ज्ञानदास म्हणून माझ्याकडून पाया पडलं. भाव धरूनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायचे. भाव या शब्दाचा अर्थ आपण असा पाहिला भाव म्हणजे भक्ती आवड प्रेम आपुलकी. ज्ञानेश्वरी वाचायचे ना प्रेमपूर्वक वाच श्रद्धेनं वाच भक्तीनं वाच आवडीनं वाच आपुलकीनं वाच. बऱ्याच वेळा आपल्याला असं अवघड वाटू शकतो की हे शब्द आम्हाला काही कळत नाहीत आपुलकी कशाला म्हणावं भाव कशाला म्हणावं भक्ती कशाला म्हणावं. आपण खेडेगावातली माणसं असतो बरोबर आहे आपल्याला कळतं बाजारामध्ये तेलाचे भाव खूप वाढले कापसाला भावच नाही सोयाबीनला विचारतच नाही कोणी फार कमी झाला भाव. म्हणजे काय हो एखाद्या वस्तूची बाजारातली किंमत म्हणजे त्या वस्तूचा भाव बरोबर आहे सारे भाव तर एखादे. ज्ञानेश्वरी वाचायचे ना किंमत करून वाच. कुणी पाणी पलटायचे पण पडत नको सगळे पाण्याला बसले पण आपण बसायचं घरचे चिरचिर करतात जाप मागे लागतात मुंबई उपाय पारण करायचं अजिबात नाही. एक ओवी वाच नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. एक वाचायचे ना वाच पण भाव धरून वाच. मी थोडीशी हिंमत करून त्याला करायची परवानगी घेऊन असं सांगतो समजा आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची नाही वाचा नका वाचा आपला संसार म्हणजे ज्ञानेश्वरी. मी त्यांची परवानगी घेतली आपला संसार म्हणजे ज्ञानेश्वरी. संसार करायचा ना भाव धरून कर प्रेमाने कर आवडीनं कर अशी जी भेटली तसाच प्रकार तिला हेच येते त्याला तेच येते नको म्हणून. लग्न करण्याच्या अगोदर 50 प्रश्न विचारा एकमेकाला तुला हे येतं का तुम्ही दारू पिता काय मीडियावर जा काय फळा करता काय कमवता का काय तुम्हाला विचारायचे तेवढे विचारा भाव धरून. आणि एकदा स्वीकारल्यानंतर पुन्हा त्याच्या दोष बघूच नका कारण संसार भाव धरून का आपुलकी न करा प्रेमाने करा. मी तर असं म्हणेन की ज्याला स्वतःवर प्रेम करता येतं तोच माणूस इतरावर प्रेम करू शकतो ज्याला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करूच शकत नाही. म्हणून सुरुवात करून करा स्वतःपासून करा स्वतःबद्दल भाव असावे. आपला संसार म्हणजे ज्ञानेश्वरी आपलं जीवन म्हणजे ज्ञानेश्वरी आपला हा देह म्हणजे ज्ञानेश्वरी त्या देहावर सुद्धा प्रेम करायचा मर्यादेपर्यंत. कारण का मनुष्य हा देह न मिळे मागुता स्वर्गीचे आमार इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा. ई लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दासविठो वाचे हजारो. स्वर्गातले लोक म्हणतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये पाठव आणि इथलं काय म्हणतं मेलेलं बरं. रोज पेपर उघडायला दोन बातम्या आहेत तिकडे आत्महत्या केली तिकडे आत्महत्या केली शेतकऱ्याने केली बेरोजगाराने केली नोकरदाराने केली महिलेने केली अजून कशाची बातम्या चालू शकतो तिकडे आत्महत्या करणं. अरे आत्महत्या करण्यासाठी ते आहे का भाव धरणं मागुता. काळ इतका बलशाली आहे की आजची परिस्थिती उद्या राहिलच असं सांगता येत नाही. कल्पना करून बघा की आठवण करून बघा तुमच्या नजरेसमोर गरीबातल्या गरीब माणसं जी होती त्यात लखोपती आहे आणि जे लोकपती होती ते गरीब झाले. काही होऊ शकतं बेरोजगार असताना काय मोठ्या पदावर गेलाय मोठ्या पदावर कशाला सापडलाय नोकरीतून बाहेर घ्यायला गेलाय. काळ इतका परिसर काहीही बदल करतो म्हणून काळाच्या अधिकारात हस्तक्षेप करायचा प्रयत्नच करू नका. त्याला जे काम त्याचं करायचं करू द्या आपल्या वाटेला कर्म भाव धरून स्वयंपाक करायचा प्रेमाने कर चिडचिड करून स्वयंपाक करा बघा त्या अन्नाची चव आणि प्रेमाने केलेल्या अन्नाची चव बघा खूप फरक पडतो खूप फरक.
हे जीवन इतकं सुंदर आहे ना, त्या सौंदर्याला आपण फुलवायचं नाही. ज्ञानेश्वरी आपलं जीवन, आपलं जीवन ज्ञानेश्वरी आहे, प्रेमाने करायचं. पुढे तर विचारतं काय जी बरं चाललंय का तुमचं, काय उत्तर असतं आजीचं, म्हटलं काय प्रेम आहे सुना ऐकणार पुरी ऐकणार काय खरं नाही पडल्या म्हटल्या गोऱ्या जाऊन समशानामध्ये कथा असतो. हो कथा देव फक्त कथा असतोच म्हणतो बरं का, तुम्ही काही मागा फक्त कथा असतो. काय बाबा बरं चाललंय का तुझं, काय खरे पोर ऐकणार त्याने आजकाल काय काही खरं नाही जीवनच खरं नाही कथा असतो. आपण जैसे व्हावे देवे तैसे करावे, तुम्ही म्हणला की आपलं काही खरं नाही ठीक आहे नाही खरे जा चांगलं आहे कशा आहे जी मस्त आहे दादा कशा आहे बाबा हो मस्त आहे. कारण तुम्हाला चांगलं म्हणण्याचा ठेका कोणीही घेतलेला नाही. हे निमित्त लोक फक्त त्या ताईच्या पायाला काठा मोडला केस लागली नवऱ्याकडे डोकळ्यात पाणी लागलं कधी लागलं तुला आपले क्रम आई तुला खूप लागलं सुंदर आई खूप लागलं सगळे म्हणतील औषध मारतील फुंकर मारतील पण झोपल्यानंतर ज्या वेदना अंतरुणात पडल्यानंतर होणार आहे त्यांनाच बाकीच्या घरकर झोपी जातील घरामध्ये त्यांचं त्यांना झोपणार का. कोणी ना कोणाचे एका देवावेल मना नारायण सदबुद्धीने. सेना महाराजांनी सांगितलं की या जगात कोणीच कोणाचं नाहीये तुझं तुला भोगावं लागलं तुझं तुलाच करावं लागलं मग काय केले कर्म झाले केले कर्म काम तर केले काम कर्म तैसे फळ भोगावया धर्मे वैसे न फिरिता ऋण जैसे वसंदिना. ज्ञानोबाने सांगितलं केलेलं कर्म तुम्हाला जसं करा तसं भोगावंच लागणार आहे. ऋण घेतल्यानंतर फेडल्याशिवाय जसं फिटत नाही तसं केलेलं कर्म केल्याशिवाय भरल्याशिवाय फिटत नाही. सो आपलं एक ह्यांनी सांगितलं संत कबीरजीने सांगितलं पेड पोये बुबुल का आंबुआ कर्मशिवाय. जर बाबळ पेरली असेल तर आंबेला तू वाट बघूच नको बाबीला काटेच येणार आहे कारण तू बाबळ पेरली आहे. आलं का लक्षात तिथे एक कॅमेरा लागला तर घाम फुटतो बोलायला माणसाला रेकॉर्डिंग होऊ लागलं म्हणून. भागवतामध्ये 14 कॅमेरे सांगितलेत आपल्याला 14 कॅमेरे जन्माला आल्यापासून मरून जाते 14 कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग आहे आणि तिच्या चित्रगुप्ताकडे वरील काय काय केले बघ लक्षात आलं का. म्हणून स्वतःच्या कार्याचा साक्षीदार स्वतः व्हा. मस्त भगवंता तुझे अनंत उपकार आहे तू आम्हाला हा देह दिलास मनुष्याचा. नारायणाने उठर म्हणा गजानन महाराजांना जे तुम्हाला आवडतं ते म्हणा प्रमाणिकपणे भाव धरून प्रेमाने म्हणा आपुलकीने लक्षात आलं का. काय मिळत नाही आयुष्यात गेलेला एक क्षण सुद्धा परत येत नाही. क्षण क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू. उद्यापासून करतो म्हणूच नका रात्रीतून कुणाचा नंबर लागेल माहित नाही खरं नाही हे आपण म्हणत नाही का अहो काल संध्याकाळी गप्पा मारल्या आम्ही जेवण केलं चहा पिला आणि मग विचार रात्रीचे बुक करून गेलं काय हरकत नाही कुणाचा आपल्या हातात काहीच नाही. देवे काळाचे धन कुबेराचे येथ मनुष्याचे काय आहे आपलं काही नाही अर्धा क्षण सुद्धा. ज्ञानोबाने काय सांगितलं रिकामा अर्ध घडी राहू नको अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको. मी आल्याबरोबर संगीला म्हणत होतो की लवकर लवकर करा का कारण मला एक मिनिट गेलेलं सुद्धा सर्व होत नाही आयुष्यात. कारण एका मिनिटामध्ये 10 ते 12 ज्ञानेश्वरच्या वया वाचणार एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात त्या 60 सेकंदात भरपूर काही होते वेळेला महत्व त्याला देता आलं ना तो आयुष्यात कुठे सारत नाही. ज्याला वेळेचं महत्व कळलं तर कुठेच घेऊ शकत नाही. रस्त्याने जातो आपण मोटरसायकलवर कारमध्ये रस्त्याला असं ते लाईट लागलेले असतात चौकामध्ये त्याच्यावर टाईम चालू असतो कशात असतो टाईम मिनिटात असतो का तासात असतो का सेकंदात असतो सेकंदात 4-2 सेकंद शिल्लक राहिले तुमची गाडी पुढे काढा फरकन सिटी मारतोय तो साहेब म्हणतो 500 रुपये 1000 रुपये दंड तू म्हणा साहेब 3 सेकंद शिल्लक राहिले ते नको सांगू 3 सेकंद होते ना का 500 रुपये दंड एवढ्या बारीकीने जीवनात दिलीत करा. मी काय म्हणालो तुम्हाला आपलं जीवन म्हणजे ज्ञानेश्वरी बरेच पेपर पण दिसतात करून तुझे पण दिसतात बघायला त्यांना पण मला सांगायचं तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये तुमच्या वाट्याला आलेलं पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरी तुमच्या वाट्याला आलेलं पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरी ती भाव धरून वाच तुझं हरी कृपा करील म्हणजे करेल हरीची कृपा भाव धरून वाच. काय आहे होतं पुस्तकामध्ये आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आपण पुढे बघणार चौकी सरकारला गेल्यानंतर यांच्या पुस्तकात काय आहे हरिकृपा करण्यासाठी त्याला जे पाहिजे ते 200-400-500 पानाच्या पुस्तकात काय आहे त्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये डॉक्टर आहे
त्याच्यामध्ये इंजिनियर आहे, त्याच्यामध्ये डिप्टी कलेक्टर आहे, त्याच्यामध्ये तहसीलदार आहे, त्याच्यात कलेक्टर आहे, जे पाहिजे ते त्या 400-500 पानाच्या पुस्तकामध्ये फक्त त्याने भाव धरून वाचला. आई आली पान उलटायचं, बाप आला पाणी उलटायचं, पुन्हा मोबाईल मध्ये टच टच करत बसायचं. भावच जर पुस्तकामध्ये नसेल तर 100% त्याला यश मिळणार नाही. कारण ज्ञानपरायणी सांगितलं, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला तो नाहीच येत म्हणे त्याला अधिकारिया. तो अधिकारी होऊच शकत नाही. काय केलं पाहिजे मग? भाव धरून केलं पाहिजे. भाव अध्यात्मामध्ये भक्तीमध्ये भाव हा आधारस्तंभ मानला गेला आहे. भावी न देव नकळे निसंदेह गुरुवीन अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे येरवी नाकळे करतरी आवडे तैसा हरे. भावण्याशिवाय नाही. तुम्ही बाल सांगून दिल्ली काढून गजानन महाराजांपर्यंत जाणार आहात, 8-10-15 दिवस त्याला तर मला माहिती नाही. जर तुमच्यामध्ये भाव नसेल, नाही माझी जागा आहे पलीकडे जाऊन झोप, माझ्याकडून नको, हे माझ्याकडे तोडाय, माझ्याकडे थांबायचं नाही, काम कीर्तनात बसायचं, कोपडे काढायचे, नाही नाही तिला तिची जागा आहे, तू नको. गेला भाव संपला तर काय सांगावं? तिच्या त्याच्या माध्यमातून भगवंत आला नसेल कशावरून? नावडे वैकुंठ नावडे भूषण नावडे आसन भसन काही. विठ्ठल गजरी नाचतो कीर्तने गजरी म्हणत असे सोयरी चोखियाचे. अरे तुमच्या कीर्तनातच आहे. नसे मी वैकुंठचे ठाई नसे मी योग्यांचे हृदय माझे भक्त गाती जे ते नारदा मी उभा तेथे. समर्थ रामदासांनी सांगितलं आपल्या जालना जिल्ह्यातल्या, काय म्हणाले? अरे मी फक्त तिथे आहे कोणाला ज्या ठिकाणी माझं भजन प्रवचन चालू आहे तिथे. मग दिल्लीत आलात ना, फक्त भजन प्रवचन, चढावर चढायचं, मोबाईल काढायचा, हॅलो दार लावून झो, कुंडी लावून घे, कुलूप लाव, आणि चल दे ना करत रे. 8-10 दिवस सुट्टी त्यांना. एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला, एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला तरी देश चालतो. आपण 4-5 दिवस घराच्या बाहेर आलो दिल्लीमध्ये तर घर काही बुडत नाही तिथे, पण आपली सवयच जात नाही. इथून सुरू करतो अजून. आता बघा मी बघत नाही बरं का, जे घडलं ते सांगतो तुम्हाला. एकाला कोणाचा मोबाईल आता पण 5-10 मिनिटाखाली अशी मान खाली वाहून त्यांनी सांगितलं. काय म्हणजे अशी युद्धनं नंतर बोलतो नाही, विचारलं उचललं असतं, काय विकडलं असतं सांगतो. ह्याच्यात टाकायचं काय कॉलिव लॅटर, तुला नंतर बोलू, नंतर फोन कर. अरे जाऊ दे बरं. क्षणक्षणा हा चीन करावा विचार. साक्षात भगवंत तरी तिरून बसलाय आपल्या कीर्तनामध्ये. तो मी वैकुंठी नसे वेळी एक भानुकुंडी नसे वरी योग्यांची मानसे मुरुड जाय. परी दयापासे पांडवा हरपला मी दिवसावा जित नामुभू सुबरवा करीती माझा. ज्ञानोबरायांनी सांगितलं, कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि माऊलीने आपल्याला सांगितलं. अरे मी वैकुंठात नाही, योग्यांच्या ठिकाणी नाही, तुमच्या ठिकाणी आहे. नामदेव कीर्तन करीन पुढे नाचे पांडुरंग. आपल्या कीर्तनात आहे भगवंत 100%. कीर्तन म्हणजे फेटा घातला धोतर घात त्याचं नाव कीर्तन नाही. कबीरजी कीर्तन विना घेत चलत म्हणत जायचे, त्याचं नाव कीर्तनच होतं. जे जे भगवंताचं आपण नामस्मरण करतो ते सगळं कीर्तन. जे करायचे ते भाव धरून करायचे. हरिपाठ चालू असतो घरामध्ये, विष्णूने जप करत हे दुधु तू चालू बघ बरं, रामकृष्ण हरे गोविंद हरे ते फलानावर बघ चालू द्या ना. एकदा त्याच्याकडे जर बसलो ना, देवाची द्वारे उभा क्षणभरे तेने मुक्तेचारे साधी. एक क्षणभर तर उभं राहून बघणार बाबा भगवंताच्या दारामध्ये. अतिशय प्रमाणिकपणे आहेच ना. गुरुच्यानंतर कीर्तन असणार, जेवण असणार आहे, 10च्या नंतर झोपायचं आहे, आपल्याला सगळं ठरवलंय. शाळा अर्धा बघतो आपण इकडे मोबाईलमध्ये टाइम बघतो आपण. आता तर 7:30 झाले बाबा, बाबा अजून 1 तास 2 तास इतकं चालणार आहे पण बसूच ना. का कोणी सांगितलं भगवंताने की माझ्या कीर्तनाला याच म्हणून? त्याचा अट्टहास नाही, पण त्याचा अट्टहास आहे की मी येईन कीर्तनामध्ये. लक्षात आलं का? अहो सांगून सांगून संत सुद्धा थकले हो, माणसं नाही चुकत काय केल्याचा आत नाही. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. या संतांना सुद्धा म्हणावं लागतं, एवढं सांगून सुद्धा सुधरत नाही, सुधरतच नाही. सांग ऐकायची आमची इच्छाच नसते. भाव कारण आपल्याला संपलेला असतो, स्वतःवरच भाव असतो. गेलेलं बरं म्हणून वाजून काहीतरी माणूस म्हणतो. म्हणून मी सुरुवात करून केली, ज्ञानेश्वरी म्हणजे आपला जीवन हा देह म्हणजे ज्ञानेश्वरी, याच्यावर प्रेम करून याच्या भावनेनं करून. कसं आहे म्हणलं की चांगलं आहे, मस्त आहे. मी तापाला माय काय करू, कोणी घरातले बघणार? कुणाला सांगतो आपण? शेजारीला. ते ऐकून घेतून दुसऱ्याला सांगतो. ते म्हातारी ना पेटी कोरडं करण्याशिवाय दिसतलेच नसतं. काय मिळालं आपल्याला? अहो त्यांच्या घरामध्ये दुनियाचे दुःख आहेत आपल्यापेक्षा. आपण लोक इतके विचित्र आहेत ना, दुसऱ्याचं काढून घ्यायचं म्हणजे त्याची छाती ढकून पुढे जात. हा अजून काय घडलं तुमच्या घरात? आणि त्याच्या घरात दुनियाची घाण असते, सांगूच ना का कुणाला? अहो देवाला सुद्धा सांगू ना. पण या ते विरक्त पुरुष
तेजिकाजे सेवीश निराशातया दुःख दाविले नावडे नाम बराय सेंटर दुःख नावाचा प्रकार आवडत नाही रक्त पुरुषाला सुद्धा तुम्ही कोणाला सांगायला चालले नाम बरायला सांगू काय सांगायचं सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंका होई पूर्ती संताची आभेटी सांगू सुखाची आहेत ना तर दुःखाची आहे दुःख कुणाला सांगत बसू नका आपलं आपल्याला माहिती असतं भगवंताला ते कळतं आपल्यावर प्रेम करा स्वतःवर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कीर्तन फक्त ऐकण्यासाठी नाही आपल्याला त्यातून कधी घेण्यासाठी आणि चुकत असेल आपलं ते सोडण्यासाठी काय सांगितलं कृष्णाने दोनच परिस्थितीमध्ये परक्याचं अन्न घ्यावं जर आपल्याला पर्यायच नाही तर ह्या देहाला जगवण्यासाठी ज्याचं मिळेल त्याचं खावं पर्यायच नसेल कुठला उपलब्ध होतो तर दुर्योधन मला पर्याय आहे विदुराचं घर आहे त्याच्यामुळे गुप्तूच्या घरचा काही खायचा प्रश्न निर्माण होत नाही दुर्योधन विचारलं दुसरं काय कारण आहे दुसरं जर समोरच्याचा भाव आपल्यावर असेल तरच त्याचं खावं अन्यथा त्याचं खाऊ नये तुझा भावच माझ्यावर नाही तुझं प्रेमच नाही त्याच्यामुळे तुझं खाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही कृष्ण परमात्मा कुठे गेले हो विदुराच्या घरी गेले विदुर महात्मा घरात नव्हते विदुराने म्हणजे रात्रंदिवस फक्त कृष्ण 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 जय कृष्ण होई जे आपण तय कृष्ण होय आपले अंतकरण मग संकल्पाच्या अंगण उडंगती सिद्धी नारायण ज्ञानेश्वरांनी सांगितलं कृष्ण कृष्ण म्हणता तो कृष्ण स्वरूप होऊन जाईल राम म्हणता रामची होई जे पदी बैसुनी पदवी घे जे आयसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव आहे जगद्गुरूंनी सांगितलं राम म्हणता राम होऊन जाईल मी काय म्हणलं सुरुवातीला तुम्हाला आपल्या लेकरांचं पुस्तक अभ्यास कर म्हणजे ज्ञानेश्वरी ते पुस्तक वाचत मला कलेक्टर व्हायचे मुलं जर अभ्यास केलं ते कलेक्टरच होतं ते पण तेवढा अट्टा झाला पाहिजे तेवढा भाव झाला पाहिजे कृष्ण परमात्मा विदुराच्या घरी गेले रात्रंदिवस कृष्ण कृष्ण चालवायच्या विदुर पत्नीचं पाहिलं भगवंताला समोर आलेलं अहो वेळीपुशी झाली एवढा भाव प्रकट झाला निश्चिकायला असताना दिपाळीच्या मुलाच्या सुट्ट्यामध्ये मुंबईला जाऊन भिंती घासणार विचार देण्याचं काम करत होतो आणि 100-200 रुपये करून आणून पुढचं शिक्षण घेतो मुंबईमध्ये तेव्हा दंगल वगैरे झाली बातम्या इकडे तिकडे पेपरला तर मोबाईल वगैरे फोन नव्हते जिकडं तिकडं भिंगणार हटून लोक मग आमच्या इकडून मुंबईला आमचं मी पण मुंबईला होतो सुदैवाने मी गावी पोहोचलो रेल्वे स्टेशन गावाच्या बाहेर होतं उतरून घ्याकडे जाताना चार दोन लेकरांनी पाहिलं आणि पुढे जाऊन आमच्या आईला सांगितलं विजयकुमार आला युवांना आला माझी आई पुढत आहे लेकरांचा तुझा भाव सांगतो तसा अहो अंगावाचा पदर पडला माझ्या आईच्या तुला कळत नव्हतं काय सेनाचं सारवण करत होती घरामध्ये हात अर्धवट धुतलेला तसेच पळत आले पाराशर निकडून आलो रेल्वे स्टेशन करणं आणि आई ते मुलाने सगळ्याच्या समोर गळपटा मिठी मारली रडू लागली दुःखी घेऊ लागली आई आई थांब सगळे लोक उभी म्हणतो कारण मला तेवढा भाव नव्हता जेव्हा आईकडे त्याला म्हणतात भाव बाकीचं काही दिसलं नाही पाहिजे तसे विदुर पत्नीला काही दिसत नव्हतं फक्त कृष्ण साक्षात परमात्मा घरी आले होते मग कृष्णाने तर माते ठीक आहे मला भूक लागली ना आत्ता काहीतरी करते कशाला आत्ता करते तुझ्या शिकार केली ते देणार ती केळी काढली काय करते आपण तिला कळत नव्हतं कारण फक्त कृष्ण दिसत होता आणि ते केळीचं टरफळ कृष्णाला द्यायची गाभा ठेवून द्यायची आणि कृष्ण परमात्मा आनंदाने खायचे आणि ती एवढी भाविक झाली होती तिला काय करतो कळत नाही विदुर महाराज आहे अगं काय करतेस
भाव कमी झाला भानावर आले अरे मी विद्रानी आहे आता तिला कळलं कारण पतीने म्हणून सांगितलं आपण काय करतेस देवाला काय भाऊ घालतेस आणि मग तिनं गाभा दिला आणि टरफाई फेटलं कृष्ण परमात्मा काय म्हणाले जो टरफलात आनंद होता गोडवा होता तो ह्या केळामध्ये नाही फेक रही बुदे केले के बुदे म्हणजे गाभा फेक रही बुदे केले के विदुरानी देती है छिलके छिलके म्हणजे टरफल भगवान नहीं देते मुखे सुखे वो तो है भाव के ही मुखे पाहिलं नाही काही फक्त भाव पाहिला सुदामेचे कोरडे पोहे झाले पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे थोर प्रेमाचा भुकेला खाची दुष्काळ तयाराला मग बिदुरानेचे टरफल खाल्ले आपण बघ गाडी भरून कडे घेऊन तू पांडुरंगाला खातो का बघ नाही कारण भाव नाही ना सुदाम्याचे कोरडे पोहे खातो आपण मस्त तळून लिहून देऊ खातो का बघू नाही का कारण तो भाव नाही ना आता काही तुम्हाला लोकांना ऐकल्यानंतर असं वाटेल की 614 गुणाचा मालक कृष्ण परमात्मा 14 गुणाचा मालक आहे भगवान मागा बाळपणी येणे श्रीपदे जर एक वेळ खादली होती माती ते कोकणी आती यशोदा धरीला मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे उसे 14 ही फुले सावकाशे दाविली ती माती खाली होती लहानपणी आईने म्हणलं उघड तोंड आ केलं खाली नाही काय दाखवलं 14 ही गुणे सावकाशे दाविली ती 14 गुण तोंडात दाखवले असा तो जगाचा मालक आणि टरफल खाण्यामध्ये आनंद मानतो ती वस्तुस्थिती आहे प्रेमाने करायचे आता तुम्हाला हे खोटं वाटलं उदाहरण असं कसं होऊ शकतं 14 गुणाचा मालक घरला यावं आणि त्या बाईला त्या मातेला केळात आणि टरफलात फरक पडू नये इथं प्रचंड माता भगिनी दिसतात त्यांना प्रश्न विचारतो कारण पुरुषांना उत्तर देत आहे तरी मला माहित नाही पण महिला उत्तर देत पहिल्यांदा जावळी तुमच्या घरला तुम्ही हसले फसले मी गेलो तुम्ही हसले ना पहिल्यांदा जावे तुमच्या घरला काय काय जेवायला केलं बाबा बाबा 25 वर्षामध्ये नवऱ्याला केलं तसं खायला जेवढं त्या जावे खरे खरे आता जास्त हसले आता गाळ्यात पडले आता काय हसा नाही तर हसा हसा काय काय केलं असं बाबा चटण्या 4-5 प्रकारच्या भाज्या भजे काय काय कळलं म्हणून आणलं स्वयंपाकामध्ये मस्त जावायचं घ्या 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 बापू घ्या जावे पुढे घ्या आई पुढे आत्या पुरे मामी पुरे काय आई माय जे काय त्याला म्हणायचं म्हणून पुरे पुरे ढेकर दिला तुम्ही खुश झाले जावयाला भरपूर जेवलं आणि परत फिरून स्वयंपाकामध्ये आले बघितलं अगं माय हे वाढायचं राहूनच गेलं खरे अगं माय हे वाढायचं राहूनच गेलं एवढे पदार्थ केले की ते आता एक विसरूनच गेला मला सांगा एका नाशवंत देहाला खाऊ घालताना जर तुम्हाला एखाद्या पदार्थाचा विसर पडतो तो शाश्वत परमात्मा घरी आला होता मग ते विदुराचा विसर पडला नसेल कशामुळे पैसे देऊन बॅनर करून घेतो आपण पैसे देऊन तरी तो पेंटर कोपऱ्यामध्ये नाव टाकतो सुद्धा ती वस्तुस्थिती आहे खेळेवाणी सप्ते चालतात आपल्याकडं सकाळचा नाश्ता असतो कुणाला असतो फक्त एवढ्या लोकांना असतो काही काळ गावातल्या लोकांना असतो तरी त्या पॉम्पलेट मध्ये नाव असतो सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे माईक मधून सांगायला होतं उद्याचे कार्यक्रम आहे का सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे दुपारचा चहा यांच्यातर्फे दुपारचं जेवण 10-12 लोकांना संध्याकाळचं जेवण 10-12 लोकांना कीर्तनाच्या यांच्यातर्फे कुणाला देऊ लागले आपण गंगेचे उदक गंगे जैसे गंगेचे उदक गंगेला स्नान घ्या आरतीचे देव पित्रो देसे माझे मज देती जैसे परी अनाने भावे आपण भाव शब्दाचा अर्थ बघतोय कारण पहिल्या चरणामध्ये भाव कळला की चरणाचा अर्थ सगळा कळला कारण भाव घेऊन आम्ही सुरुवाती कृपा करणारे आहे ज्ञानोपरायणाने सांगितलं गंगेला आम्ही स्नानाला जातो घरून पाणी घेऊन जात नाही गंगेमध्ये स्नान करतो कपडे धुतो गंगेचं पाणी घेतो ओम तत्सत कुणा दिलं गंगेला दिलं पित्राला दिलं सूर्याला दिलं चंद्र सूर्याला पाणी दिलं चंद्रमा दिलं ज्ञानोपरायणाने काय वेळा माणूस आहे म्हणून ते पार्था मजला पोळतीची सर्वथा मग मनी भांडले असता ते खाले ज्या ठिकाणी माणूस पाणी देईल अन्न देईल जेवण देईल चहा मी केलं म्हणला की संपलं माझा त्याचा संबंधच नाही असं म्हणून त्यांनी सांगितलं हात जोडून भाव असा धरा काय तुम्हाला देवाला द्यायचं द्या मी दिलं म्हणूच ना माझी पंगतील ह्याचं पंगत नाव घेऊच नको नाव म्हणा नावच घेऊ नको हार नको तुरे नको मानधन नको नको म्हणजे नको
पर्यंत होणार नाही. पाकटा रक्षा असेल अकरा हजार का पाच हजार का गाडी इस्तानी प्राणी झाले गेलं तुझं कीर्तन कारण तू कीर्तनातच बसत नाही. कारण अध्यात्मामध्ये व्यवहार केला की आत्मबलाला तडा जातो आत्मबलाला आणि आत्मबलाला गेलेला तडा कशानेच भरून निघत नाही. कशानेच भरून भाव धरून करायचं जे करायचं ते भाव देऊ. तुम्ही सत्य करता गावाने खेडेवर भाव धरून करा. एक रुपया सुद्धा त्या सत्यात घातला जाता कामा नाही. कारण तो भगवंताचा भगवंत फक्त दोनच लोकांना शिक्षा देतो दोनच प्रकारने. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. एक काय त्याच्या भक्ताला त्रास दिला की तो हंत धरून द्या सोडित नाही. आणि दुसरं त्याच्या नावावर रुपये जरी खाल्ला की ठोकल्याशिवाय सोडित हे त्याचं वैशिष्ट्य. मग तुम्ही म्हणाल बाकीचे पाप भरपूर नेमलेत ना. शनिदेव आहे काळ आहे अजून तुम्ही अजून भरपूर नेमले खाता का तिथे बघत राहतील बाकीचे विषय. हे दोनच विषय तो बघतो म्हणून त्याच्या नावाचं काहीच नको. सुधारणाने काय खाल्लं होतं त्यावेळी गुरु मॅडम फक्त चेने दिले होते एवढेशी बोट हातात बसतील वगैरे. पाऊस पाडणारा हाच अरे खेळ आहे फारच. आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव गृहे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वती वैशकान संडावे समुद्री लेखा बोलाडावे पृथ्वी आहुती व्हावी आज्ञा माझे. हे पंचतत्व ज्याच्या आज्ञेत आहे त्याच्या आज्ञेशिवाय पाऊस पडू शकतो का. मी सूर्याचे निळेसे तपेत हे सोसे पाठी इंद्र होऊन वरसे पूर्ती भरे. अरे समुद्राचं पाणी सोडून शोषून घेतो धुळीकर मिसळतो इंद्र होतो ढग होतो पाऊस पडतो. कृष्णाने सांगितलं अर्जुनाला तर पाडला पाऊस जाऊन बसले दोन फांद्यावर थोडं थंडी वाजू लागली. सुधारणाने खायला सुरुवात केली चेने दिलेले. कृष्णाने विचारलं सुधा मा दाताचा आवाज येतोय ते नाही थंडीने वाजू लागले काही खातो नाही थंडीने वाजू लागले हा काय खाल्ले थोडेसे चेने खाल्ले अठ्ठावीस सुधारित दिलो. आणि जेव्हा कोरडे पोहे खाल्ले तेव्हा सुधारण दिली लक्षात घेशी तेव्हा देशी आयसा असशी उदार काय देवा तुझे कृपणाचे धुरुदार. घेतल्याशिवाय देत नाही म्हणून द्यायला शिका. आपल्याला मंदिर असतं हजार लोक महिन्याभरात दर्शनाला जातात रुपये टाकत नाही त्या पेटीमध्ये खणकन घंटी वाजवतात जेव्हा फळांना देत विस्तार देत. कुठे गेला भाव तुमचा मंदिर कसे चालावे तो साफसफाई कशी व्हावी गॅस चकली कुणी भरावं पाण्याची व्यवस्था कुणी करावी मंदिरामध्ये रंगरोटी कुणी करावी. तुम्ही त्या पेटीत टाकलं तर देव चालेल ना. मग टाकायला शिका द्यायला शिका भाव पूर्ण द्यायला शिका. नोटामध्ये आल्यावर दोन भरले पाहिजेत पेटे असं नव्हे. नोटामध्ये नसताना सुद्धा फटका सुट्ट्या नोटा का पुन्हा टाकता दहा पाच रुपये टाकता आले पाहिजे. हा भाव आहे भगवंता भक्तीचा देता आला पाहिजे आपल्याला. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. थोडक्यामध्ये आयुष्यामध्ये आपल्या वाट्याला जे काही कर्म आले असेल कीर्तन करायचं आहे भाव धरून कर गायन करायचं आहे भाव धरून कर. आता यांना पेटी वाजवत आहे कित्येक लोकांमध्ये तुमचा नंबर लागला यामध्ये येतच नाही. श्री भगवंत आहात भगवंताने तुम्हाला दिलं तुम्हाला वर्तन वाजवायला दिलं तुम्हाला गायना चांगलं दिलं सगळ्याला दिलं भाव धरून भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. जे काही वाटायला आलं ते भाव धरून करायचं आहे. कारण भाव हा एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला महिलाच्या कार्यक्रमामध्ये हळदी कुटकाचा जर कार्यक्रम असेल पन्नास तोळे जरी सजून अंगावर आले पन्नास हजाराची साडी घालून दिली तर महिला पहिल्यासाठी काय पाहतात. तर हळदी कुटकाचा कार्यक्रम इथं आहे की नाही बघतात. कपडाला कुंकू जर असेल तर त्यांचं काम नसेल तर काही नको. फाटकी व्यवस्था असेल तर चालतं. अगदी भगवंताला फाटका मारून सुद्धा चालतो. भरतिया जाती जन्मावे भजावे का विरुधावे भक्त का वैर्या व्हावे माझी याची. अरे तू भक्त हो वैरी हो तुला काय व्हायचं ते हो माझा हो ना. मग निसिम भाव उल्लासे माझा अर्पावयाचे निमिसे फळे गावडे तैसे भरतयाचे हो. भक्तू माझी आकडे गावे मी दोन्ही हात उडवी देखून फेडता असे मी आदरेसे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं माझ्या भक्तांना प्रेमानं एक फळ जरी दिलं हात एक पुढे केला अरे अर्जुनाने त्याचे देठ सुद्धा काढत नाही फुलाचा वास सुद्धा घेत नाही लगेच तोंडात घालत. ते म्हणाला असं कसं हो त्याचं वैशिष्ट्य आहे. लक्ष्मी त्याच्या पायातळी आहे पुढे त्याचा भांडार आहे भांडार पाला आहे त्याला पैशाशी काहीही देणं घेणं नाही फक्त तुमच्या प्रेमाशी देणं घ्या. म्हणून त्याचा असं समजून करा माझे असं समजून नका. एक या चरणांवर एक शेवटचं उदाहरण सांगून दुसऱ्या चरणाकडे जातो. आपल्या मित्र आपल्यासोबत जेवायला बसतं घरी सहा महिन्याचं असतं वर्षाचं असतं त्याला जेवता येत नाही. आपण छोटे छोटे घास करून त्याला खाऊ घालतो. बाळक बापाची ताटी रिगे आणि बापाची जेवू लागे की तो संतोषी लिहावे गे मुखची ओढवे. लेकराला जेवता येत नाही आईचा बाप छोटे छोटे घास करून खाऊ घालतो ते लेकरू ताटामध्ये बघतं बघतं आणि आपणही ताटात हात घालतं. त्याला कळत नाही मीठ कशाला म्हणा मिरची कशाला म्हणा खऱ्याची पोट कशाला म्हणा काही पण उचलतं आणि बापाच्या किंवा आईच्या तोंडात घालतं. आपण काय करतो पटकन हात धरतो बाप असेल तर अगं अगं बघ हो सोन्या कसा खाऊ घालतोय लक्षात आलं का. अरे कसा खाऊ घालतो बघ ना हाताला खरकट आहे ना मेकूड लागलाय शेकूड लागलाय हात धुता नाही नुसती खराची पोट उचलल्या मिरची उचलल्या तरी आनंदाने खातोस. खातो का खातो
कारण जरी आपलं असलं तर आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ते लोक आपल्याच ताटात आपल्याला खाऊ घालते. सोन्या तुका कोणाला असं मला खाऊ घालायला असा जगातला भाग किंवा आई कधीच म्हणत नाही. तसं त्याच्या ताटात उचलायचं आणि त्याच्या ताटातलं त्यालाच खाऊ घालायचं प्रमाणात याचं नाव आहे भाव. आणि ही ज्ञानेश्वर ज्ञानोबारांची आहे ना, याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. ह्या पहिल्या चरणामध्ये जास्त कोणा घेऊ नये, फक्त भाव सांगितला तुम्हाला, भाव धरून धरायला सांगितला बरं का. म्हणजे याचा अर्थ काय हो, समजा त्यांना मी असं म्हणालो अहो तुमचा तो कॅमेरा पुढे धरा धरा बरोबर, त्यांच्यासमोर कॅमेरा तुम्ही सगळे जण हो हो पडू लागला धरा. मी जर असं म्हणालो यांना अहो कॅमेरा पुढे धरा धरा तुम्ही सगळे हसतात, त्याच्यासमोर कॅमेराच नाही ना, पडणार काय आहे. म्हणजे धरण्यासाठी पडण्यासाठी असावं लागतं बरोबर आहे. नाथ महाराजांनी तुम्हाला सांगितलं अभंग तुम्हा आम्हाला सगळ्याला जगाच्या पाठीवर जे जे ऐकतो त्या सगळ्याला सांगितलं की तुझ्याकडे भाव आहेच, तुझं पासी तुझं आहे, तुझं पास आहे बरी तू जागा चुकला 100% तुझ्याजवळ आहे, फक्त तू धर. त्याचा अर्थ सर्वाकडे भाव आहे तो आपण फक्त धरायचा आहे. आणि ज्याला भाव धरून ज्ञानेश्वरी वाचता येईल एक ओळी वाचा दोन वाचा. मी तर तुम्हाला मोकळेपणाने सांगतो पाप लागू पुण्य लागू मला माहीत नाही, पण काही लोक असे म्हणतात पहिल्या दिवशीला पारायणाला बसावं लागतं शेवटपर्यंत पारायण करावं लागतं म्हणजे उठून जाता येत नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही. सातला पारायण सुरू झालं सात ते नऊपर्यंत बसलंच पाहिजे दोन तास असंही कुठं लिहिलेलं नाही. मी तर असं म्हणेन तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा, एक तरी ओबी अनुभवावे एक अनुभव आमचं काही म्हणणं नाही, एकच मिनटं वाचा एकच वाचा मिळून जाणारला पहिल्या दिवशी डायरेक्ट सातव्या दिवशी आमचं काही म्हणणं नाही, जेवढं जमेल तेवढं करा. कीर्तनामध्ये बसले कळ लागते तुम्हाला काय लांब करा, बाथरूमला जाऊन येते जाऊन या, फारच कळ लागली उठून फिरायचं उठून फिरा. मी माझ्या मनचं सांगत नाही, मनाचा मारुण करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे आहेत सर्वनाची माझी. ज्ञानोबारांनी सांगितलं तुझं मन मारू नको, तुझ्या इंद्रियांना दुःख देऊ नको, कळ लागले बेस्ट कुठून फिर, पण काय कर फक्त कान इकडे दे तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुख असे पात्र होईजे ते प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. फक्त तुम्ही लक्ष द्या प्रतिज्ञेवर अफिड्यूट केलं सव्वा सातशे वर्षाकडे ज्ञानोबारांनी शपथपत्रावर सांगितलं फक्त लक्ष दे बाकी तुला हात पाय पुढे उड्या मारायच्यात मार म्हणजे काय म्हणणं लक्षात आलं का. एवढा भाव असा प्रगट भाव एवढा भाव आणि भाव आपण जर आणला ना कुठेही प्रगट होतो. छोटंच उदाहरण फक्त छोटंच उदाहरण अहो प्रल्हादासाठी खांबातून प्रगटला ना स्तंभातून प्रगट काही होत होतो छोटंसं उदाहरण. आम्ही संभाजीनगरला असताना मूल झालं आम्हाला दोन वर्ष आम्ही गावाकडेच गेलो होतो. आमच्या गावात एक आत्या तिच्या कमरेला एवढा मोठा पट्टा बांधला आहे ग्लासवर पाणी जर घ्यायचं असेल ना तर उचलून घ्या दुसऱ्या द्यावं लागायचं अजिबात घेत. दोन वर्षानंतर आम्ही गेलो निघून झाल्यानंतर आणि तिला कळलं की विजयकुमार आला हां माझा इजू आला का आली आमची आत्या लिपू आमचं ते खेळत होतं आम्हाला कोणतं इजूचं लिपू ते अहो पटकन उचलून ते आत्या ना अहो म्हणलं आत्या तुला ग्लासवर पाणी उचलता येते ना आठ दहा किलोचं लिपू उचलत बसरे वगैरे मला म्हणलं काय हो त्या लेकराप्रतीचा तिचा भाव आहे ते प्रेम आहे ग्लासवर ज्याला पाणी उचलता येते ना त्याने आठ किलोचं लिपू उचलते लासी पिले पै मोहाचे नि सांगाडे लासी पिले घरी तोंडे तिथं दाताचे आकडे लागते जयसे. ज्ञानोबारांनी भावाचं उदाहरण सांगितलं खूप सुंदर सांगितलं. मांजरी आपले जन्म दिलेले पिले बघा तुम्ही लाल भडक असतात कारण रक्ताळलेलं असतं सगळं ते दोन दोन तीन तीन पिले दातामध्ये धरते या घरावर त्या घरावर उडी मारते आणि तीच मांजरी जेव्हा उंदीर धरते ना असा निगरगड कचकन तुकडा पाडते त्याच दाताने आणि पुढच्या लेकराला दात सुद्धा लागत नाही याचं नाव आहे भाव. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचं कोणाच्या मुखात उघडले ज्ञानेश्वरी आपण दुसऱ्या चरणामध्ये शंका व्यक्त केली होती तुम्हाला नंतर पुढच्या चरणात गेल्यानंतर सांगतो असं म्हणतो. शंका माझी अशी होती
भाव धरून ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर हरि कृपा करतील असं नाथ महाराज म्हणाले. मला असं वाटलं की ज्ञानेश्वर महाराज कृपा करतील असं पाहिजे होतं हरि चरित्र. आता दुसऱ्या चरणामध्ये माझी शंका आता दुर्बळ झाली. काय म्हणाले नाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये, सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुना. अर्जुनाला गीता कोणी सांगितले हो, कोणी सांगितले सांगा ना, मग काय आवडत होत कृष्णाने सांगितले बरोबर आहे. आता नाथ महाराज काय म्हणाले, विष्णूने सांगितली. सोमुखे आपण सांगतो कृष्ण म्हणायला पाहिजे, विष्णू म्हणावे ते विष्णूने गीता सांगितली म्हणजे गमत आहे की नाही सांगा. मग माझी शंका बळवणार नाही का, बळवणार नाही. पण मी थोडस डोकं लावलं पाहिजे तुम्ही आणि काय केलं पाहिजे, हे विष्णू कृष्ण हरी आणि ज्ञानेश्वर महाराज एक असले पाहिजे बरोबर आहे. ज्ञानेश्वरी आणि गीता ही एक असली पाहिजे. मी कुणी सांगितलं पाहिजे, सोमुखे ज्याच्या मुखाला अधिकार आहे त्यांनी सांगितलं पाहिजे. ज्याच्या मुखाला अधिकार आहे त्यांनी सांगितलं पाहिजे. कुणी सांगू नाही जमणार, उदाहरण म्हणून सांगतो. आमच्या महाराजांना शेत घ्यायचे, एक एकरभर शेत घ्यायचं कल्पना करू आपण बरोबर. त्यांनी शेताची सातबार आणली, आमच्या पीटीचार्याला दाखवली की बघा शेत घ्या तुम्ही लपडत नाही ना, कारण आजकाल वेगळ्या मुलाला सगळं पाण्यात येईल मध्ये पैसे येतात शेत पण जाईल. त्यांनी बघून सांगितलं पीटी मास्तरने, अहो चांगले काही हरकत नाही घेऊन टाका. तरी मनात ती शंका नाही गेली. आमच्या प्रबंगाचार्याकडे आले, त्यांना दाखवलं. आमचे कीर्तनाचार्य लोक इथे, त्यांना दाखवलं महाराजांना. गावातल्या पोलीस पटलाला दाखवलं, सरपंचाला दाखवलं, अनेक मित्रांना दाखवलं, सगळ्यांनी शंका घेऊन टाका. त्यांच्या मनात ती शंका गेली का. आणि समजा सुदैवानं माझी त्यांची भेट झाली किंवा गावातल्या तलाठ्याची भेट झाली, तहसीलदाराची भेट झाली आणि त्यांना जाऊन सातबारा दाखवलं, तहसीलदार साहेब जरा बनावडी सातबारा निषेध घ्या म्हणते घेऊ का काय डबर तर नाही नाही तर तहसीलदार साहेबांनी पाहायला सांगितलं, अहो घेऊन टाका महाराज काही चिंता करू नका. आता कोणाला विचारायची गरज आहे? आता मला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला, आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलं होतं घेऊन टाका म्हणून त्यांच्या मनात ती शंका केली नाही. काय केली नाही, कारण ज्यांच्या मुखाला सातबाराच्या अनुषंगाला सांगण्याचा अधिकार नाही. त्यांनी पेटीबद्दल सांगावं, त्यांनी मृदंगाबद्दल सांगावं, त्यांनी कीर्तनाबद्दल सांगावं, त्यांनी गायनाबद्दल सांगावं, ज्यांनी ज्यांनी त्याचा अधिकार क्षेत्रात बोलावं. मग सातबाराचा अधिकार कोणाचा आहे, तहसीलदार साहेबांचा. त्यांच्या मुखातून पडलं घेऊन टाका, आता चिंता करायचं कारण आहे. थोडक्यामध्ये त्याच्या मुखातूनच पडलं पाहिजे त्याला अधिकार आहे ते. आणि म्हणून नाथ महाराज असं म्हणाले, सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने. स्वतःच्या मुखातून विष्णूने सांगितलं म्हणून आपण पाहतोय विष्णू कृष्ण हरी आणि माऊली हे एक आहेत का. जे स्पर्धा परीक्षेला बसतात ना विद्यार्थी किंवा शाळेत शिकतात ना, त्यांनी प्रश्न वाचत असताना एवढ्या बारीकीने वाचायचे उत्तर देण्याच्या अगोदर काना मात्रा कुठं आहे, प्रश्नार्थक आहे का उद्गारवाचक आहे, जसं आपण एका काय शब्दाला खुर लागलो ना बंगामध्ये, एवढ्या बारीकीने जर त्यांना अभ्यास केला तर 100% यशस्वी. कारण का, नभे असे काही नाही अवघड नाही कैवाड पोचवरी. या जगामध्ये अवघड असं काहीच नाही, तोपर्यंतच अवघड आहे तो जोपर्यंत मी निश्चय करत नाही. आता हे चौघे एक असताना कोणी सांगायला पाहिजे, ज्याच्या मुखाला अधिकार आहे त्यांनी सांगितलं पाहिजे. आपण जनाई मातेकडे जाऊ संत जनाबाई, आपण मनाची फार छोटीशी आहे, तिला काय अधिकार आहे, अधिकार आहे. आपण कल्पना करू, हे दोन मित्र आहेत 20 वर्षापासूनचे, कीर्तन संपलं ह्याच्या खिशातून 50 नोट खाली पडली आणि ती पायरो उतरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपली 50 नोट गेली आहे. या महाराजाला ते म्हणाले, महाराज माझी 50 नोट चोरली का, मित्र 20 वर्षापासून. एवढा शब्द वापरल्याबरोबर काय होईल, मला चोर म्हणतो तोंड बघणार नको तुझा, आता समोर संपला तुझा मार. मिस्टर दिल्लगीर हसत विचारलं 50 नोट बरोबर आहे, चोर म्हणल्यावर 14 गुणाच्या मालकाला धरिला पंढरीचा चोर. नुसता धरला नाही, गळा बांधूनिया दोर. कोण म्हणालं, जनाबाई काय अधिकार असला पाहिजे, ते अधिकार असणारे काय म्हणाले, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे, महाविष्णू आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि महाविष्णू एक असल्याचं प्रमाण आपल्याला मिळालं त्या अधिकृत मुखातून मिळालं बरोबर आहे. शेना महाराज ज्यांच्या वतीने साक्षात ब्रह्माने जाऊन त्या राजाची दाढी केली मालिश केलं, ते शेना महाराज म्हणाले, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराच्या चरणी सेना घालितो सेनाला लुटामुळे. महाविष्णू आहेत म्हणाले शेना महाराज सुद्धा. चोखोबर आहे, ज्यांच्या झोपडीमध्ये जाऊन भगवंताने दहीभात खाल्ला आणि त्यांच्या गालावर मारलं चोखोबरांच्या, तर भगवंताचा गाल फुगला, काय ताकद असली पाहिजे बघा. ज्यांच्या हातातून विठ्ठल विठ्ठल येतो चोखोबरांच्या, पांडुरंगाच्या पायथ्याला त्यांची समाधी आहे, काय अधिकार असला पाहिजे चोखोबरांचा. काय म्हणाले, महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर, आयशा संताच्या चरणे चोखा घालितो लोळरे.
चोखकरांनी सांगितलं जगद्गुरु तुकोबार आहे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञान देव तुम्हारे तुम्ही देव आहात मुलोबाईने सांगितलं सांगा का हो देव नव्हते निर्जीव चालविल्या भिंती सांगा नवडी का देव नाहीत का एवढे प्रमाण सांगितले रोज आपण आरती करतो लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी पांडुरंगाचा अवतार आहे म्हणजे हरीचा अवतार आहे ज्ञानेश्वर महाराज एवढे प्रमाण मला वाटतं पुरे झाले एक तुम्हाला सहज आठवलं म्हणून सांगतो मी पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वरी आली ज्ञानेश्वरी वाचा म्हणाले आणि नाम मला दुसरीकडे कुठे वळले हो गीतेकडे वळले पुन्हा तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा ज्ञानेश्वर पडाले मध्ये गीता आली पहिल्या चरणात ज्ञानेश्वरी आली दुसऱ्या चरणामध्ये गीता आली असं का झालं असेल मी जाणलेला जिल्हा पोटाधिकारी होतो तुमच्या तिकडे जा तुम्ही भोकरदनमध्ये बरेच ओळखत असाल डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर बऱ्याच वर्षाची घटना सांगते मी तुम्हाला ऑफिसून परत आलो संध्याकाळी 7:00 दरम्यान माझी पत्नी आतून बाहेर फिरत होती मला बघितली एकदम खुश झाली साहेब एक छोटस काम आहे काम करसाल का अगं म्हणजे नोकरी तुझ्यासाठी करतोय सांगा काय ती म्हणतो का त्या झाडाकडे माणूस उभे ना तो कधी बघा आणि त्याला काही मदत करता आली तर करा मी फिरून पाहिलं अगं वेळ लागला का तुला माझ्या कामात हस्तक्षेप करायचं तू अनेक वर्षापूर्वी बोलले आणि त्याच्यापर्यंत तू वागत असताना तुला कसं काय असं सुचलं आणि तुझं ऐकणार नाही तुला माहिती आहे पण कसं काय असली पण तिने विचारायची त्याला मदत करायची त्याला तू नोटीस दिली त्याच्यावर कारवाई करायची मला निर्णय काय झालं आपले दोन्ही लेकर बाहेर खेळत होते आपले दोन्ही लेकर बाहेर खेळत होते तो आला म्हणाय का तुमचं पोर्ट फार मोठं होणार आहे मला रामराम केला जय हरी म्हणले मॅडम तुमचे लेकर तुमच्या साहेब मोठे होणार आहेत फार कौतुक केलं वाटत लेकरांचं म्हणून मला वाटलं सज्जन माणसाकडे मदत करता येईल तर करावी आत्ता मला कळलं की मला जी बोलत होती ती माझी बायको नव्हती कोण होतं लेकरांची आई लेकरांची आई कारण त्यांनी लेकरांचं कौतुक केलं आई खुश झाली नाथ महाराजांनी तेच केलं पहिल्या क्षणामध्ये लेकरू घेतलं काय घेतलं लेकरू ज्ञानेश्वरी कुणाचं लेकरू आहे गीतेचं लेकरू आहे कारण ज्ञानेश्वरीचं लेकराचं कौतुक केली गीता माता खुश होणार आहे हे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना माहीतच असावं म्हणून त्याने दुसऱ्या क्षणात आई आणली गीता आणली असावी कुणाच्याही घरला गेलो आपण अभ्यासातून काय घ्यायचं आपल्याला कोणाच्याही घरला गेलो लेकर खेळत असेल काय चालू बेटा कोणत्या वर्गाला आहे दाखव तुझं जर गणित तुझे इंग्रजी दाखव काहीतरी दोन शब्द बोलत जाऊ मठ्ठ बसतात लोक जाऊ लेकर मध्ये खेळतात बघत साहेब नाही काम फुलाना काम होतं मिस्टरांना काम होतं अरे तुम्हाला तोंड यासाठी दिलं नाही बाबा खरा लेकराचं कोण तुमच्या आपण करत बरेच ठिकाणी करत नाही ना करायचं निश्चित करायचं कोणाच्या घरला रिकामी हाताने जायचं नाही सहज भेटायला गेलं केळी घेऊन जा फळ घेऊन जा भगवंताला भेटायला गेलं तुमच्याकडे पैसे नाहीत तुळशीचं पान घेऊन जा नसेल तर तिथला कचरा उचलून काढा मंदिराच्या अवती भोवती पडलेला सांगतो कचरा तरी करून घेऊ नका जाव कारण भगवंताचा नियम आहे तो त्याला जर आवडतं घेतलेलं बाकी त्याला पण आवडलं पाहिजे आपणाला पण आवडलं पाहिजे द्रौपदीचं काय घेतलं हो सुदर्शन चक्र लागलं त्या शिशुपालाला मारून रक्त निघालं द्रौपदीनं टर्कन पदर फाडला भाव बघा ना कसा भाव होता द्रौपदीच्या ठिकाणी जर आम्ही असं तर काय म्हणलं असतं आम्ही हे वैद्याला बोला डॉक्टरला बोला बोला लोक लोक पटकन बांधा फलन करा विसरण करा नाही म्हणाले द्रौपदी कुणाला आवाज नाही दिला टरकन वस्त्र फाडलं आणि सरकन बोटाला बांधलं बांधलं भगवान काय म्हणाले सखे तुला जेव्हा गरज पडेल ना हजार पटीला देईल हजार पटीला द्रौपदीशी वस्त्रे आणता देत होता असे भाग्यवंत आम्हाला एक पावंता कोकणी आणि ती गोविंदा हजारो पट वस्त्र दिलं म्हणून द्यायला शिका सगळं सोबत घेऊन म्हणून तुम्हाला कीर्तनात सांगतायचं प्रवचनात अंतकरणातून सांगा अंतकरणातून सांगा तो ऐकू लागला असं समजून सांगा जे जे भेटे भूत ते ते माणिते भगवंत हा भक्ती होऊ निश्चित जाण माझा ते सगळे देव आहेत असं समजून प्रमाणितपणे वागा कुठलाच खोडसाळपणा करू नका आमच्या लहानपण व्हायचं आमच्या भावंडाबरोबर भावकेला आम्ही मशी काही घेऊन जायचो मग बेसे खाऊ द्यायचे पिकं दुसऱ्याचे त्याला मी म्हणायचं ते खाऊ लागलं ना पीक मुख जनावर आहे फायलच की मग आणि त्याचा वावर आहे की बरोबर मुंशे घालायचं आहे नाही असं कसं खाऊ देतात जनावरला म्हणजे हा वेळेपणा करायचा नाही बरं सगळ्यांना प्रतिसादचा असावा कारण 100% आपल्या गणिताची नोंद कुठेतरी होऊ लागले त्या मुखाला पण सांभाळावं सो मुखे आपण सांगितलो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी मी स्त्रीचा नाही विचारत बरं का आईचा विचार आईचा अलंकार काय असतो हा काय बरोबर थोडा सांग ना लेकरू हा ठीक आहे लेकरू तर लेकरू तर म्हणतो लेकरू लेकरू म्हणजे बाळ बरोबर आईचा अलंकार लेकरू खरं की नाही सांगा बरं फाटके वस्त्र अंगावर असू दे आपण लेकर हाताला असू दे एका टाकत लेकरू असं बघा त्या आई चाकरी ते आनंद असतो आणि 50 तोळे श्रीमंत आहे भरपूर मूल बाळ नाही
त्या विचारलं तर ते ठीक आहे, शारीरिक प्रश्न अडचणी असतील वैद्याला दाखवतो फार वेगळा, तर तिला किती वय पडतं सांगा. म्हणजे लेकरू ते आईचा अलंकार आहे खऱ्या अर्थानं. ज्ञानेश्वर कुणाचं लेकरू आहे? गीतेचं लेकरू आहे. अलंकार आहे का? गीता अलंकार. नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामदेव महाराजांनी सांगितलं साक्षात ब्रह्म त्यांच्या ताटात जेवायचे. नाम्या सेवे जेवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे होई. साक्षात ब्रह्म त्याच्या ताटात जेवायचे. त्यांनी सांगितलं गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी आहे. ही गीता दुसऱ्या चरणामध्ये आहे. स्वमुखे आपण सांगितलो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. ही भगवंताच्या मुखातून पडली म्हणूनच टिकून आहे. 4000 वर्ष होऊन गेले तरी ज्ञानोबायाच्या मुखातून पडली म्हणूनच 700 वर्ष होऊन गेले तरी ज्ञानेश्वरी टिकून आहे. आमच्या ग्रंथालयामध्ये जा तुम्ही, एवढे मोठे मोठे ग्रंथ त्याचे 15-15 विशेष खंड असतात. संदर्भ म्हणून पाहिला जातो, बाकी कोणत्या बघत पण नाही वाचत पण नाही. पण याच्या जयंत्या साजऱ्या होतात. ज्ञानेश्वरीची जयंती साजरी होते, गीतेची जयंती साजरी होते. म्हणून आपल्या मुखाला सुद्धा किंमत द्या. किमान हे कोणी तरी आपण रोज वाचतायला पाहिजे. ज्ञानेश्वरची एक श्लोक तरी गीतेचा वाचतायला पाहिजे. गीतेची माहिती का बरं मोठी आहे? कारण अनेक ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथ आहेत जगामध्ये जे भगवंतावर लिहिले. कुणी लिहिले हो? तुम्ही आम्ही तुमच्या आजोबा पंजोबाने आम्ही कुणीतरी लिहिले की कृष्णाने असं केलं, रामाने तसं केलं, रावणाने तसं मारलं, कंसाला असं मारलं, की आपण लिहिलं. पण भगवंताच्या मुखातून पडलेला एकमेव ग्रंथ म्हणजे गीता आहे. स्वतःच्या मुखातून पडले भगवंताच्या, म्हणजे त्याची किंमत वेगळी. दुसऱ्याने त्यांच्याबद्दल सांगणं आणि स्वतः त्यांच्या मुखातून पडण्याच्या म्हणजे जमीन असल्याचा फरक. लक्षात आलं का? एखाद्याने सांगितलं की फुलाने महाराज हा भारी इतकं छान बोलतात, फुलाने बोलतात, आले तुमच्यामध्ये बसले तर सगळेजण म्हणतात 10-2 मिनिटं बोला. लोकांनी सांगितलं ना महाराज फार बुद्धिवान आहेत म्हणून, चांगले आहेत म्हणून, तरी आपलं मन शांत होते असं वाटतं की त्या महाराजांनी पुढे 5 मिनिटं तरी बोला. त्याच्या मुखातून शब्द पडा सांगतो त्याप्रमाणे भगवंताच्या मुखातून शब्द पडले. स्वमुखे आपण सांगितलो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन. स्वतःच्या मुखातून पडली गीता. गीता 700 श्लोकाची आहे. त्याच्यामध्ये 574 श्लोक भगवंताच्या मुखातून पडले. 85 श्लोक अर्जुनाच्या मुखातून पडले. संजयाच्या मुखातून 40 पडले आणि धृतराष्ट्राच्या मुखातून फक्त 1 श्लोक आहे. अशी ही गीता आहे. तरी पण गीताच वाचायची. का वाचायची गीता? कारण सगळी भगवंताचीच आहे. आता बरेच लोकांमध्ये असं म्हणतात किंवा असा आपल्याला समज आहे, प्रथा आहे की कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. बरोबर आहे? स्वमुखी आपण सांगितलं श्री विष्णू गीता. गीताच का वाचायची? भगवंताने अर्जुनाला सांगितले. मला असं वाटतं की भगवंताने अर्जुनाला गीताच सांगितली. भगवंताने अर्जुनाला गीता सांगितलीच नाही. कुणाला सांगितली? मग स्वतःला सांगितले. कसे काय सांगितले? तैसे तुझ पार्था आभार नाही सर्वथा आम्ही आपुल्याचे स्वार्था बोलो पुरते. काय म्हणाले कृष्ण अर्जुनाला? अरे अर्जुना मी तुला गीता सांगत नाही, हा माझा स्वार्थ आहे, तू माझे आभार मानू नको, मी मलाच सांगू लागलोय. अहो आरसाची देखील या गोमटे जे धनंजया ते तयारो हे आपण या लागे जैसे. आरशावर मळ असतो, आपण स्वच्छ करतो आरसा. कुणासाठी स्वच्छ करतो आरसा? आरसा छान दिसावा करतो का तुम्ही वेगळ्या? हा बरोबर आहे माणसा, आपण चांगले दिसलं पाहिजे. तुम्ही स्वच्छ करता आरशाला, आरसा स्वच्छ दिसावा म्हणून नाही. आपला चेहरा अर्जुना तुला नाही सांगत, मी मला सांगतोय, तू निमित्त आरसा असतो फक्त. अहो अर्जुनाचे निमिषे आपण पैची तुझी आहे नटोनी आपण या उद्देशे बोलले जे देव. अर्जुनाला फक्त निमित्त केलं आणि मी मलाच बोलतोय असं होऊ शकतं का? होऊ शकतं का? कारण प्रमाण दिल्याशिवाय पुढे जाऊन मजा नाही ना. मग काय झालं कीर्तनाचा अर्थ काय? त्या टाईप अशी लेकरू दिसले लहान. तुम्हाला विचारू प्रश्न ताई? जेवढ्या ताईकडे लेकर सगळ्यात माताकडे सगळ्याला प्रश्न विचारतो. तुमचं लेकरू 6 महिन्याचं असतं, 1 वर्षाचं लेकरू असतं, 8 महिन्याचं असतं, 6 महिन्याचं असतं. संध्याकाळ 6 वाजे तुम्ही काय सांगता? सोन्या आता तुझे पप्पा येतील, आपण काय करायचो? छान छान गाडीवर बसून जायचो, मोठं हॉटेलला जायचो, मस्त खायचो, हे खायचो. काय खायचं? आपण इडली खायचो, डोसा खायचो, भजी खायचो, मग गार्डनमध्ये जायचो, झोक्यात बसून खेळायचो, मॉलमध्ये जायचं. कुणाला सांगू लागलं मी? ते 6 महिन्याचे लेकराला त्याला कळतं का गार्डन? त्याला भजे कळतात का? त्याला मॉल कळतो का? किती अंतःकरणातून बोलता हो तुम्ही? कुणाला बोलले हो तुम्ही? काय अर्थाने सांगा? स्वतःला बोलले, मनात जेवढं होतं फक्त त्याला निमित्त केलं त्या लेकराला. अर्जुना ते बामले येत काही आम्हा संशय कराया कारण नाही अंगे दिले.
वाचा अरे तुम्हाला की काय शिकवलं जाणार एवढं म्हणजे त्याच्या पलीकडे अहो 15 वर्ष ज्ञानशक्ती घे एवढं अफाट आहे की बदलते त्याच्यामध्ये अर्जुनाला बा म्हणाला कृष्ण परमात्मा बा म्हणजे बाळा कारण ते काही विपुलनंदाचं होतं का 14 गुणाचा मालक अर्जुनाला बा जसं आपण आपल्या लेकराला बोलतो ना निमित्त करून सगळं अंतकरणात बोलतो जे जगात कुणालाच बोलत नाही एवढं आपण त्या लेकराला बोलतो कळत नसताना सुद्धा तसं अर्जुनाला गीता कळलीच असं नव्हे तर एवढं बोलले भगवंत म्हणून गीता का वाचायची गीता याच्यासाठी वाचायची एक ऍडमिशन झालं होतं पुणे साईडला स्पर्धा परीक्षेवर महाराष्ट्राचा ऍडमिशन प्रचंड मोठा कार्यक्रम होता आणि सुदैवाने त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो संमेलनाचा अध्यक्ष होतो कार्यक्रम झाला दिवसभर संध्याकाळी आम्हाला जेवायला बोलवलं भरपूर मंडळी IAS ऑफिसर IPS ऑफिसर डेप्युटी कलेक्टर तहसीलदार डीएसओ खूप मोठी संख्या होती आणि विद्यार्थी पण भरपूर होते आम्ही सगळे अधिकारी बसतो गप्पा मारत सोफा सेट टाकला होता त्यात एक वयस्क महान व्यक्ती त्या सोफा सेटवर बसले होते आणि लोकांमध्ये आम्ही त्यांच्याच पुढे बसलो होतो तिकडले एक कलेक्टर साहेब आमचे परिचित होते त्यांनी परिचय करून दिला त्या सोफा सेटवर बसणाऱ्या महोदयांना काय म्हणाले की असे असे फडसाहेब आहेत ज्ञानेश्वर त्यांचा गाढा अभ्यास आहे गीतेचा आमचा गाढा अभ्यास आहे मी लगेच मान हलवले हो आता खरं म्हणजे गीतेवर ज्ञानेश्वर गाढा अभ्यास होऊ शकतो का हो सांगावर हा अहंकार नाही का हो म्हणलं का अहंकार आहे अहंकार चालतो का महाराज चालतो का अहंकार सांगा राजात म्हणा चालतो अहंकार बिलकुल अहंकार बाळगायचा माझी आई कोणासाठी माझी आई माझ्या साईड आमची मराठी भाषा हो आमच्या मराठी भाषेला जोड नाही आमचा भारत देश हो म्हणता आलं पाहिजे त्याचं नाव अभिमान जे अहंकार वाहत असे अंगी आम्ही हरीचे भूषावया लागे लोभे मी एकटो जगी माझे लोभे कृष्णाने सांगितलं नवबरा नव्या अध्यायामध्ये सांगतात हो बिलकुल अहंकार आला पाहिजे माझ्याबद्दल आला देतो म्हणतो ना माझी माय हो बिलकुल आणि त्यांच्यावर अहंकार नसेल तर मजाच नाही जीवनामध्ये आपल्या दीपदारामध्ये उभं राहतं वर्ष दोन वर्षाचं असतं काय तर खात उभं राहतं कुत्र येतं गेट लावलेलं आहे कुलूप लावलेलं आहे दार बंद आहे गेटचं त्यात गेट बघून कुत्र दिसतं बाहेर काय दिसते त्याला बघितलं की लिपून कोणते काय पडत जाते मला काय झालं काय झालं गेटच्या बाहेर असतं कुत्र काय कुणी रडतं आता आई बाजूला उभी राहते हे काय करतं माहितीये का लगेच खाली बसतं कडा सापडा उचलतं कुत्र्या लंकाईला कुठून आला हो चोऱ्याला मागेवर उभी राहिली बाजूला आला जोरात तर रडत होत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आधी आघात निवारा आणि मग कशाला घाबरू घेऊ ना खडा आम्ही भाई आमची आई उभी आहे ना मागं पुढे आम्ही कशाला घाबरायचं शिवमुखी आपण गीती गीता कोणती गीता भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून सांगितलेली गीता आहे बरोबर का कल्पना करा गीताच का सांगितली सर शांती करून येतात महाराजांनी गीता एवढ्यासाठी सांगितली की कृष्णाच्या ठिकाणी स्वतःला कधीतरी उभं करून बघा समजा आपण कृष्णाच्या ठिकाणी उभी असतो अर्जुन काय म्हणाला 12 वर्ष वनवास भोगला 1 वर्ष आत्म्याचा वास भोगला मंत्र शंकर विद्या प्रचंड शिकल्या कशासाठी असा मारेन तसा मारेन रात्रंदिवस स्वप्न बघत होता आणि दुर्गुण मारल्यास काय म्हणाला ते मामा काका दादा सगळे माझे प्रियांना कसा मारू आपण जर कृष्णाच्या ठिकाणी आपण असतो तर काय म्हणलं असतं हे तुला का डोकं पिकाय का मला काय कोठे खेळायला बोलायला असेल करण्याचा सोड मला काय करायचं माझा तुझा संबंध संपला चिडून आपण बाजूला चिडलो असतो कृष्ण परमात्मा फिरले नाही चिडून आपण अजून काय म्हटलं असतं हे येड्या युद्ध करणे होते तुझे वाटतात तुला भाऊ ठेव अरे तुझ्या बायकोचं वस्त्र फिरलं ना हा सुईचा टोकार जागा देत नाही म्हणते हा लक्षात घरात जायचा परत नाही करता हा 700 श्लोकात एकदा तरी कृष्ण बोलले एकदा तरी ही गीता आहे एकदा सुद्धा बोलले नाही तर काय म्हणाले कृष्ण परमात्मा इती ते ज्ञानमाख्यातम गुह्याद्गृह्यतरम मम मृत तसे शेषेन यथेच्छेशी तथा करू अरे अर्जुना सूर्याच्या डोळ्यात डोळ्याला जगातलं सगळं दिसतं आणि त्याच्या डोळ्यात जर अंजन घातलं तर पृथ्वीतलं सुद्धा त्याला दिसेल एवढं शोधून शोधून ज्ञान तुला सांगितलं जयाचे अंग प्रकाशे पाताळीचा प्रमाण दिसे त्या सूर्याचे अंजन सुधले तसे सर्वज्ञही मिया सर्वही निर्धारुण्या निके होईल ते धनंजया सांगितले तुझे तू ययावरी निकेही निर्धारी निर्धारणी करी आवडे तैसे अर्जुना तुला मी इतकं ज्ञान सांगितलंय जगातलं 14 भुवनातलं सगळं ज्ञान तुला सांगितलंय आता तुला योग्य वाटलं ते कर युद्ध करू वाटलं कर नाही तर न कर तो कृष्णाच्या बाबतीत का म्हणून गीता टिकू नये पेटवलं नाही आणि त्याला हे सांगितलं त्याला कोणी सांगितलं की तू मारलं नाही मरणार आहे तू मरणार नाहीस कशावर अरे करता करता मी ना तू फक्त कर्म कर ना तुझं
ती घेत आहे. आपले लेकरू म्हणत आहे कायद्याने शिक्षण होत नाही, इंजिनियरला नंबर लागत नाही, मेडिकलला नंबर लागत नाही, मी डेप्युटीला बघू शकत नाही. बाबा माझ्या होत नाही अभ्यास. आपण म्हणतो बघ माझ्या इतकं वाईट नाही, मंगळसूत्र विकलंय, शेत घाण रुपयाचं काढून तुला दिलंय, असं जर घालून पडत आला ना आमच्या इतकं वाईट नाही, काहीतरी होऊ नये. म्हणते का त्या दिवशी पेपरला बातम्या येतात ना, आत्महत्या केली, चिठ्ठी लिहून ठेवलं, आई तुझं स्वप्न पूर्ण करू शकत नाही, बाबा तुमचं पूर्ण स्वप्न पूर्ण करू शकत नाही, स्वप्न पूर्ण मेलं ना. अरे कृष्ण मान ना, त्याला समजून सांगा बाळा आपण गरीब आहोत, दोन्ही चक्कर देऊन आणि आम्ही रोजगार करतो, तू जर परत आलास ना तर आमच्यासोबत तुला पण रोजगार करावा लागेल. प्रयत्न करून बघ, छोटे मोठे मला पाहत करून राहिला तर बरं होईल, आपलं कल्याण होईल. कृष्ण मान ना झालं पाहिजे म्हणून गीता वाचायची बरं का. सो कुठे आपण सांगितलो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी, आणि हे सांगत असताना पुन्हा नाथ महाराज ज्ञानेश्वरीकडे जात तिसऱ्या चरणामध्ये. उदाहरण सांगता सांगता पहिल्या दुसऱ्या चरणामध्ये अर्धवट सोडलं होतं. कुठलं? त्या साहित्य संमेलनाचं. ते काय त्यांच्या समोर होते, ते काय म्हणाले? गाड्या अभ्यासक आहेत ज्ञानेश्वरीचे. का सांगितलं सोडलं होतं? कारण गीता आणि ज्ञानेश्वरीचा संबंध येणाऱ्यांनी तिसऱ्या चरणात अर्ध उरलेलं सांगण्यासाठी थांबवलं. काय झालं होतं? आम्ही समोर बसतो, कलेक्टर साहेबांनी परिचय करून दिला, त्याच्याशे फडसाहेब आहेत गाड्या ज्ञानेश्वरीचे गाड्या अभ्यासक आहेत गीतेचे. तर त्यांनी मला विचारलं काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मी म्हटलं काय कशाला, काय नाही सगळं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. काय आहे सांगा. मी सांगायला सुरुवात केली, ज्ञानोबाने असं सांगितलं तसं सांगितलं, फलाना आहे विस्तान आहे खूप सांगितलं, जे तुम्हाला मी सांगू लागलो तसं जेवढं सांगतो त्यांना सांगितलं. मी शेवटी एक उदाहरण त्यांना सांगितलं की आपली गीता अशी आहे. म्हटलं रेल्वे स्टेशनवर रेल्वे आली, 50 डब्याची रेल्वे आहे, 50 डब्याची. सगळे लोक चढले उतरले, रेल्वे सुटते का हो? नाही. कधी सुटते? त्या इंजिनच्या ह्याच्यामध्ये एक माणूस असतो त्याला ड्रायव्हर म्हणतो आपण तो, आणि शेवटच्या डब्यामध्ये गार्ड असतो. ते दोघं एकमेकाला झेंडी दाखवतात किंवा बॅटऱ्या दाखवतात किंवा शिट्ट्या मारतात बरोबर आहे. दोघांनी झेंड्या दाखवल्या हिरव्या की गाडी निघते. आता तर सगळे लोक चढले होते उतरले होते पण सुटली नव्हती गाडी. पण ह्या दोघांनी झेंडे दाखवले याचा अर्थ काय आहे? 50 डबे सुखरूप आहे, लोक चढले उतरले, आता बिंदास गाडी चढू द्या, कसली शंका येण्याचं कारण नाही बरोबर आहे. तुम्ही का सांगितलं हे? दुर्गाने यासाठी सांगितलं. म्हणलं की आमच्या गीतेची सुरुवात कशी होते? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवाहा. धर्मक्षेत्रे धर्म या शब्दाने सुरुवात झाली. धर्म म्हणजे काय? नीती नियमाला अनुकूल असं वर्तन. जेव्हा कर्णरथाच्या खाली उतरला चाक निकळला म्हणून कृष्णाने सांगितलं अर्जुन हन, तेव्हा कर्ण काय म्हणाला? हा धर्म आहे का तुमचा? तेव्हा त्याला विचारण्यात आलं राजेसुद्धा तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? जेव्हा द्रौपदीचं वस्त्र आणत होता खेळ म्हणत होतास तू, मांडीवर बसले तरी चालते म्हणत होतास, तेव्हा कुठे गेला होता धर्म? म्हणजे नीतीने. लक्षात आलं का? धर्म म्हणजे जात पात नाही, नीतीने. धर्म या शब्दापासून सुरुवात झाली. आणि शेवटचा श्लोक बघा, सातसेवा. यत्र योगेश यत्र श्रो यत्र पाहतो धरुधरा तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर्मम. नीती नीती या शब्दाने समारोप झाला. धर्म हा पहिला शब्द आहे आणि शेवटचा शब्द नीती आहे. धर्म म्हणजे धर्म आणि नीतीशास्त्रामध्ये आमचं 700 श्लोकाचं गीताशास्त्र बांधलेलं आहे. 700 श्लोकाचं
धर्माने युतीमध्ये पहिला झेंडा आणि शेवटचा झेंडा जर 50 जर सुरू आहेत तसं धर्म या झेंड्यामध्ये आणि नीती यामध्ये याच्यामध्ये आमचं पूर्ण अखंड धर्मशास्त्र गीतेच्या माध्यमातून सुखरूप आहे त्याचं नाव आहे आणि हे ऐकल्यानंतर ते काय म्हणाले टुडे आय सॉ गॉड इन यू मी आज देवाला तुमच्यात पाहिलं मला तेव्हाही काही विशेष वाटलं नाही तर त्यांनी सांगितलं इडीसींना बोलवा एडीसींना बोलवा म्हणल्याबरोबर मला घाम फुटला मी अडीशन कमिशनर होतो तरी मला डॉक्टर श्रीकांत घाम फुटला बाप राज्यपाल महोदय गव्हर्नर आहे लक्षात आलं का त्यांना गीता एक तास मी अशा प्रकारे सांगितली एवढं सुंदर गीताशास्त्र आपलं स्वमुखी आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता कृष्ण आणि त्याची ज्ञानेश्वरी वाचे वर्तासाचे भय कळे काळाचे नाही किती ज्ञानेश्वरी आहे ही ती गीता आहे जर वाचन करू लागला तर कळी काळाला भिण्याचं कारणच असणार नाही कारण काय सांगितलं त्याने अरे मी आय कळीतल्या माझे महाकाळू तुम्ही म्हणे गोपाळू स्वपदा माझे शाळू तुम्हीची जाण अरे हे काळामध्ये काळ कोणी मी काळ आहे ना सांगितलं कोणी सांगितलं ना महाराजांनी सांगितलं कृष्णाने सांगितलं जर आम्ही त्याची लेखा होता मग घ्यायचं काय करणार मग काही कारणच नाही घ्यायचं कारण आमचा बाप आमची माय महाकाळ आहे महाकाळ त्यामुळे छाटछोट काळाला कोण भिणार आहे नाही भिणार अनेक अभंग आहे कुठेकडे जात नाही आणि मृत्यूला भेट मी असं स्पष्ट सांगणारे अभंग आहेत का कारण त्यांची कृपा आहे त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे भय कळी काळाचे नाही तया आणि प्रामाणिकपणे एक पारायण असो दोन पारायण असो अतिशय अंतकरणपूर्वक भाव धरून वाचायचं अतिशय सुंदर आहे जेवढं वाचून तेवढं नवीन नवीन दिसत जात आपल्याला नवीन नवीन आपल्याला घ्यायचं इतकी सुंदर ती ज्ञानेश्वरी आहे आणि जो ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये कळत न कळत परिवर्तन होऊन जातो त्या प्रश्न आमच्या सोबत झाले समाजाने करून बेरड साहेब मी जेव्हा तेवढेच बोललोच नाही बोलत नाही पण चुकून मी त्यांना सांगितलं नाही जेव्हा तेवढेच बोलत नाही म्हणून त्या समोरल्या वाढणाऱ्याला माहिती नव्हतं म्हणून जेव्हा त्याला थोडं त्या विचारात असं वाटलं की फक्त हात पुढे करतोय तर मी का बरं बोलत नाही म्हणजे कीर्तनात सांगतो आता विषय आठवला तू सांगतो तर असं घडलं होतं घनसंख्येला माझं कीर्तन झालं 7:09 मी 10 घरी आलो जालन्याला तेव्हा रेसिडेन्शियल डिप्युटीकडे म्हणजे निवासी उपजिल्हा तिकडे होतो मी मायक्रोसॉफ्ट पॅकला दोन्ही लेकर 23 वर्षाची घटना सांगते आम्ही दोघेही जेवायला बसलो होतो आम्ही तेच म्हणते त्या ताटामध्ये भाजी म्हणून मी असं लाट ढकलून काय तुला स्वयंपाक करायचं कळत नाही काय नाही दिवसभर नोकरी करायची रात्री कीर्तना करायची जेव्हा असतं तरी पडू शकत नाही ताट पडला आणि काय बघा यांची कृपा हिने दिलं ताट त्याच्या अंगावर घेतो पडलं साडीवर भाजी वगैरे सांगली ती नाराज झाली मी नाराज झालो चिरडलो ते एका रूममध्ये झोपी गेली मी दुसऱ्या रूममध्ये बोललोच नाही तमी होतो एक मिळा आज सकाळी 5:30 दरम्यान दरवाजावरती बेल वाजली तेव्हा मोबाईल नव्हते मी उठून दार काढलं माझे वडील अरे बापू म्हणलं काय करावं बाबा घाबरत नव्हतं वडिलाला पण असं वाटायचं वडिलांनी काही जरी म्हणलं मी हो म्हणायचं बरं तोच होतो असं नव्हे पण वडिलाला कधी नाही म्हणलं हो मला काय भीती वाटली जर बायकोला सांगितली की रात्री मी असं असं केलं तर वडिलांना वाईट वाटेल तेवढ्यासाठी मला वाईट वाटलं की बापाला तिला सांगितलं काय करावं पुन्हा अजून तिला समजून सांग असा विचार केला पण माझ्याकडे 9 जागा होता काय सांगायचं सांगू का ते मग तुमची बघेल अशा पद्धतीनं भीत होती ती भय कळी काळाचे आलं कशी हे ज्ञानेश्वरी सांगतो मी तुम्हाला माझ्या कौतुकास्तू घटना सांगत नाही तुम्हाला पण आपल्या संसाराला पण ज्ञानेश्वरी म्हणले ना तर त्याच्यात कसं जगता आलं पाहिजे भावगुरू कसं वागता आलं ते याला पण लागू पडतं आणि ज्ञानेश्वरीमध्ये काय ते पण लागू पडतं दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झालं मी आणि बाप्पा पोहे खायला बसलो पोहे केले होते बाप्पानं पाणी फिरवलं मी पाणी फिरवलं मला वाटलं तर बाप्पाने घास उचलला काढला तोंडात घातलं मी पटकन घास उचलला तोंडात घातला ते बाप्पाने बाजूला पाडून खोकायला पाणी पितलं तोंडात घास घातला त्याला मीठच नव्हतं पोह्याला ते बघा असं काही पण करतं तिला पुन्हा सगळ्या मीठ टाकू दिलं मीठच नव्हतं मी बाप्पाला असं आ करून तोंडात घास म्हणतो बाप्पा ह्याच्यात मीठ नाही असं म्हणणार होतो तर वडील आ केला वडील हा जेवतोळी बोलत नाही का बेटा म्हणे चांगला निर्णय घेतला तू मी त्यांना सांगणार होतो मीठ नाही म्हणून वडील काय म्हणतात जेवतोळीस बोलत नाहीस का हा चांगला निर्णय घेतला बेटा तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न केला कोणात जेव्हा तुम्हाला जमलंच नाही तुला जमलेलं चांगलं झालं दोन का बाप म्हणून काय पाहिजे ते सांग मी मीठ नाही म्हणून सांगणार होतो 8 दिवस वडील राहिले रोज जेवायला बसले की पाहिजे असं चिडचिड करत होतो चटणी दिली नाही लोणचं दिलं तन तन तिला सारखी भीती वाटायची भय कळी काळची सकाळी काळ म्हणून सोडू मला घाबरायची त्यानं काय म्हणतो की बोवा बाहेरचा माणूस जेवायला आणला त्यासोबत चिडलं तर काय करावं बिचारे घाबरून घाबरून चालू द्यायची 8 दिवस झाले जेवढी बोललो तरी तिथं भयच निघून गेलं 8 दिवसात कारण बाप्पाच्या बापाने म्हणलं तर बोल जेवढी बोलत नाही मान आरोग्य होती आता बाप्पाला शिकू दिला 23 वर्ष झाली
म्हणलं बापाला सुद्धा दिलंय आपण तर पालन केलं पाहिजे. आणि पुत्रेने सर्व गुणे तिचे ज्ञानेश्वर आणि पुत्रेने सर्व गुणे जिनावा हे बापाश्राने तरी ते सारंग पाणी फळाले. बापाच्या इच्छेची पूर्तता करणं लेकराने जर केली तर बापाला गगनात पावत एवढा आनंद होतो. बापाचे शब्द होते म्हणून ते मान्य केलं. 23 वर्षाला बायकोला बोलत मग जेवतोय बोलत मी घरामध्ये म्हणून तिकडे सांगत मी मिठामध्ये स्किप केली जाते ना 23 वर्षात ठरवून ठेवलं त्यावेळेस तिथे की आता जेवताय मीठ मागायचं ना असो नसो गुपचूप खायचं काही बोलायचं. 23 वर्षाला मोहनात गुप्त जेवतो आणि मीठ मागून घेत नाही टाकलं तर टाकू देत नाही. मिठावून किटकिट झाले. आता तुम्हाला काय सांगतो हे कुठं गेलं आमच्या गल्लीतल्या बायकांनी विचारतात. कोणी महाराज म्हणतो कोणी साहेब म्हणतो कोणी सर म्हणतो कोणी माऊली म्हणतो. माऊलीला काय आवडतं वाटतं त्यांना भाजी देऊ पुढे देऊ काहीतरी एखादा पदार्थ द्यावा. आमची बायको अशी म्हणतात आमच्या माऊलीना ना आमच्या साहेबाला ना आमच्या बुवाला ना आमच्या बुवाला काही द्या हो खूप चूप खात काय हो देवच गेलं. भय कळी काळाचे नाही प्राप्तीचे ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे. भय कळी काळाचे नाही त्याकडे सांगितलं जेवी जैसा घे प्यारू धातू तैसा की होय आकारू आणि धातू आहे सांतरू भाव पोखे. ज्या भावनेनं स्वीकार बनवला ज्या भावनेनं तुम्ही तो खाल्ला त्याच्या शरीरामध्ये रक्त होतं त्याचं वीर होतं धातू होतो आणि तुमचं वर्तन कशा प्रकारचं होतं म्हणून सात्विकरित्या निघायचं का अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनामध्ये भासता. अरे मी वैश्वान आहे त्या पोटातला. तू लोकांच्या पार्ट्या बघून खाऊ नको त्या कोणा 90% मार पडले. पार्टी कुठे मग पुरीची शरीर झाली मग पार्टी कुठे नका मागून खाऊ. कृष्णाला देत होता पुढे खाल्लं नाही प्रेमाने दिलं तर खाऊ बिलकुल खाऊ नये भाव नसेल तर बिलकुल कुणाच्या मध्ये पार्ट्या मागून खाऊच नाही खाऊ नये म्हणजे खाऊ नये किती ज्ञानेश्वरी करू शकतो आम्हाला. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदासाचे भय करी काळाचे नाही तू ठरवून ठेवलं बाहेर तर खायचं नाही पण चिंता कशाला मला पार्टी दिली राहून लोक विषय संपला. समोरच्या कोण अपेक्षा सोडून दिल्यानंतर दुःख वाटले येण्याचं कारणच नाही. आम्ही अपेक्षा करतो आवाजतो आणि त्याची पूर्तता झाली नाही घरात येतो किरकिर होते मनामध्ये सोडून द्या ज्याच्या त्याच्यासोबत राहिलं. प्रयत्न करून सांगणं आपलं काम आहे. सांगूनही जर ऐकत नसेल तर तो त्याचा विषय मग पुढची लेखन असते तरी एका मर्यादेपर्यंत तुम्ही सांगा कारण जीवन खूप सुंदर आहे खूप सुंदर. त्या सौंदर्याला पुढची जबाबदारी आपली आहे. नामपर्याने सांगितलं की संसार आपला आहे. आता ग्रहाधिकांगवे त्या ज्ञानेश्वर की काही न घेते जावे जे घेते झाले सोडावे निसंगे म्हणून संसार सोडायची गरज नाही. घर सोडून जातो फलाना करतो ते वेळे चालू करूच नका घरात तुम्हाला भेटवूच नका अशा प्रकारचे वाक्य बोलूच नका कारण आपण ज्ञानेश्वर वाटणारे माणसं चटणी भाकरी जे काही असेल तर खाऊन आनंदाने खावं लेकर बाळ आपले जसे असेल तसे संसार लेकरा बाळ असेल करायचे आपण तांबून तोडून नव्हे. एक उदाहरण सांगताना पुढच्या चरणाकडे जातो. मी 7 वर्षाकडे मी ऑफिसला निघाल्यानंतर बाजूच्या गल्लीत लोक पट्टी मागायला ते म्हणजे आम्ही आज असा कार्यक्रम करणारे पट्टी द्या. मी म्हणलं बा तुमची गल्ली वेगळी आहे माझी गल्ली वेगळी मी कशाला पैसे देतो तुम्हाला घरी द्यावं लागेल साहेब माऊली द्यावं लागेल. म्हणजे ठीक आहे 500 रुपये घ्या खिशात हात घ्यायचा पैसेच नव्हते. ज्ञानेश्वर काय शिकवलं सांगतो बा त्याची ज्ञानेश्वर. अरे पैसेच नव्हते म्हणून ऑफिसहून आले तर संध्याकाळी घेऊन जा 500 रुपये देतो. ऑफिसला निघून संध्याकाळी परत आलो गाडीतून उतरतो तोपर्यंत लोक तिथं आले कारण बाजूच्या गल्ली जात होते गाडीमधून आले. माऊली पैसे मी बाहेर म्हणून लागा 500 रुपये आण. ते काय म्हणले नाही नाही माऊली म्हणे 1100 रुपये. म्हणून 1100 कसं काय वकील साहेबांनी सांगितले. म्हणलं कोण वकील साहेब तुमचा मुलगा. माझा मुलगा तेव्हा इंग्रजीला शिकायला वकील नव्हता झाला आणि त्यांना 1100 रुपये कसं काय ते म्हणले 1100 बाबाला की 1100 रुपये घ्या म्हणून. आता प्रमाणित मला सांगावं तुम्ही माझ्या ठिकाणी तुम्ही असते तर काय म्हणलं असतो आपण हा वकील साहेब म्हणजे तुम्हाला का शिकू लागले आणि वकील फिकील काही नाही झाला त्याला काय लागले सांगायला दे मला उठून देणार आहे तो वरी करून बोलतो रुपया ते म्हणते माझ्याकडून रोज 50 रुपये घेऊन शिकायला जातो गाडीला पेट्रोल मागतो आणि देतो म्हणतो अगं दे मला उठून द्यायचे ते असंच म्हणून असतो ना आपण. कारण माऊलीने सांगितलं त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदासाचे भय करी काळाचे नाही. त्या माऊली काय म्हणाले पुत्राचे अपराध जरी जहाल्या घाल तरी पिता साहेब निर्द्वंद तैसे साहेब बोजी. पित्याने आपल्या लेकराचे अपराध पोटात घातले पाहिजेत. अर्जुन म्हणतो पिता जसं पोटात पोट लेकराचे अपराध पोटात घातो तसं कृष्ण माझे अपराध तू पोटात घातली ज्ञानेश्वरी. मी काय म्हटलं अगं ऐकलेस का 1100 रुपये ती म्हणे का बरं 500 म्हणले नंतर आपल्या वकील साहेबांनी सांगितलं. तुम्ही कोण वकील साहेब अगं आपल्या वकील साहेबांनी आण 1100 रुपये दे का दिले हो मला सांगा
माझ्या लेखनाचे शब्द मी जर खरे करणार नाही, माझ्या लेखनाला मी खोट पाडणार आहे, माझ्या लेखनाला मी मोठं करणार नाही, तर कोण करणार आहे मोठं? लक्षात आलं का? आपल्या लेकराला मोठं करायचं, ते शब्द सांभाळा, एकांतात घरात गेलं तर काय बोलायचं ते बोला, लोकांसमोर त्याचा अपमान नका करू, कारण बिघडून जातात माईच्या बापाच्या लेखनाचं संबंध नाही. मी तुम्हाला अधिकारपणे सांगतो, 25-26 वर्षाच्या सगळं डेप्युटी कलेक्टर पासून ॲडिशनल कमिशनर IAS ह्या सगळ्या पदावर मी पाहिलं, जे आमच्याकडे प्रोडक्ट नाही चालेल ते मसूलचे, त्याच्याचे बांधाचे, झाडाच्या फांदीचे, पाण्याचे, विहिरीतल्या पाण्याच्या वाटणीचे, जेवढे प्रकरण 20-25 वर्षापासून चालू आहे, काही काही प्रकरण 15-15 वर्षाचे, 10 वर्षाचे, अर्धे प्रकरण मी अधिकारपणे सांगतो, अर्धे प्रकरण सख्या भाऊ बहिणीचे, सख्या भाऊ पुण्यात दिल्लीला निघाला, यात्रेला निघाला, 15 दिवस इकडे आलो, 15 दिवस पंढरपूरला गेला, एकादशा धरतो, 4-4 माळगळ्यामध्ये आहे, आणि सख्या भावाचं जमणं राम राम करतो, आणि तो रामसावत्र भावाला गादीवर बसवतो, आणि हा सख्या भावाला मी तुला दिला आहे याची ज्ञानेश्वर. तो सावत्र आईच्या आहे तुम्ही म्हणून असाला तर तो राम, त्याचं राम म्हणून नाव घेतो, राम राम म्हणतो, आणि सख्या बाईचं ऐकत नाही, ऐकलं लक्षात घ्या, हे ती ज्ञानेश्वरी आहे. नावळीने लिहिली, मुक्ताबाईने सांगितलेली, काय सांगितलं दादा, जगावर चिडू दार बंद नको करू ताटीचं, ताटी उघडा ज्ञान ऐकलो आपल्या छोट्या बहिणीचं, जगाचा मालक आहे, ज्ञानांचा राजे आहे. मुक्ताही सांगते छोटी बहीण, दादा दार काढ जमत नाही करून सोड नी बाहेर. छोट्या बहिणीचं ऐकलं, सख्या बहिणीचं आपण ऐकून बघा, 50% भांडणं मिटतील, लग्न होऊन 10 वर्ष गेले तर हिस्सा मागायला एवढ्या मारा मारा एवढे भांडणं चालू होतं आपले, पुढच्या आपण तडजोड करावी ना, ठीक आहे कायदा तर आपल्या सर्वांना सांभाळणार आहे, पण कायद्याकडे जायची वेळच येणार नाही असं सुद्धा आम्ही घात लागू शकतो. तेजी ज्ञानेश्वरी वाचे दत्ता साचे, मुक्ताईकडे बघितलं, ज्ञानोदयाकडे बघितलं, निवृत्तनाथाकडे, शुभाद्रीवाकडे बघितलं, कृष्णाकडे अर्जुनाकडे बघितलं ना, जीवन कसं जगावं हे कळतं की अशी सांगते गीता आपल्याला, की ज्ञानेश्वरी आपल्याला अशी सांगते, खूप सुंदर आहे. खूप ज्ञानेश्वरीमध्ये नाही असं काही नाही, आमचं सरकार प्रचंड खर्च करते कशावर, झाडं लावायला, पाणी अडवायला, स्वच्छता करायला, एका ओळीत सांगितलं ज्ञानोदयाने, त्याची ज्ञानेश्वरी काय म्हणाले, नगरी चिरचावी, जलाशय निर्मावी, महावळे लावावी, नाणावी, नगराची रचना करायला सांगितली, म्हणजे काय, नाली सोडा, रस्ता करा, शाळेला जागा सोडा, काय तुमचे सभागृह करा तिथे करा, सगळं व्यवस्थित, झाडं लावा, कोणती झाडं लावा, कुठलीही लावा म्हणाले ज्ञानोदय, नाणावी, पाणी अडवा, पाणी जिरवा. 700 वर्षाखाली प्रचंड पाऊस होता, आम्ही आता 50 पुढे गेलो, आमचं लहानपण होतं, आम्हाला कळतं की 15-15 दिवस झरे व्हायचे उन्हाळ्यामध्ये सुद्धा, तेव्हा पाणी किती असतात, तेव्हा ज्ञानोदयाने सांगितलं की पाणी आणवा, पाणी जिरवा, म्हणजे सरकारचा 50% खर्च जर एवढी भूमी जर आम्ही अवलंबत आणली ना तर सुद्धा निघून जाऊ शकतो. भय काही काळाचे नाही तयार, त्याची ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी इतकी सुंदर आहे, त्या सौंदर्याला आपल्याला फुलवता यायला पाहिजे, आणि आपलं जीवन सुद्धा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून फुललं पाहिजे, आणि कशी वाचली पाहिजे, निसंशयपणे शंका सोडून वाचली पाहिजे. Yeah.
सामने दड़ धरी मने ज्ञानेश्वरी अभंगाच्या समर्पला शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले हे वरचे तीन चरण पाहिल्यानंतर सांगितलं त्यानंतर नाथ महाराज म्हणाले एका जनार्दनी संशय सांडूने दड धरी मने ज्ञानेश्वरी संशयच नको कारण कुणाचे शब्द आहेत हे ज्ञानोबाराच्या मुखात नाही कृष्ण परमात्म्याच्या मुखात नाही कारण कृष्ण परमात्माने ज्ञानोबारा एक आहे अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्रे आणि तू जेवता घरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया जेव्हा अर्जुनाला संकट पडलं तेव्हा त्या संकटाचं उत्तर देण्यासाठी ज्या हरीने गीता सांगितली त्या हरीने अलंकापुरी अलंकापुरी म्हणजे आळंदी कशासाठी अवतार घेतला ज्ञानाबाई सुंदरी तारावया ज्ञानाबाई म्हणजे काय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी निर्माण करण्यासाठी अवतार घ्या ज्ञानेश्वरी निर्माण करण्यासाठी एकच आहे त्यांच्या मुखातलं आणि म्हणून काय कर संशय सोडून जसं मी सांगितलं तुम्हाला मी तहसीलदार साहेबांना सांगितलं सात बार होऊन घेऊन टाका आता संशय करण्याचं कारणच नाही कारण त्या क्षेत्रातल्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं घेऊन टाका बरोबर आहे काही प्रॉब्लेम अडचण नाही असं तुम्हाला तुम्हाला अगदी त्या पण त्या मुखातून शब्द पडण्याचं ऐकलं नाही आणि संशय सोडून ज्ञानेश्वरी मातलं तर फ्लॅन होईल का पुरीचं लगीन होईल का पोरा नोकरी लागेल का माझा आजार बरा होईल का लाटून लागेल का सिद्धीन होईल का काही असून लागू नका हे नाशवंत आहे सगळं नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान हे सगळं नाशवंत आहे नाशवंत बघून त्याला मागूच नाही बघा संतांनी काय मागितलं किती अडचणी होत्या कुटुंबाऱ्यांच्या संसारामध्ये आपण पाहतो अभंग वाचल्यानंतर काय म्हणाले नलगे मुक्ती धनसंपदा संत संगोदी सदा काय मागितलं काही पण मागू शकले असते ना देवाला नाही मागितलं काय धन नको संपत्ती नको सगळं नाशवंत आहे तुझी सेवा करायला मिळू दे संतांचा सहवास मला मिळू दे पुढे झालं बघा किती प्रमाण आहे कारण संशयच नाही ना जगणार आहोत म्हणजे जगणार आहोत एका जनादनी संशय सांगून संशय सोड फळानं होईल का कसं कर जडधरी मने ज्ञानेश्वरी मनामध्ये धरायला असेल तर डोक्यात नाही बरं का आता सुदैवाने तर आपले नियम फार संस्थांचे कडक त्याच्यामध्ये सगळे चांगले आहेत तर बऱ्याच कीर्तनात मला काय ना काही ऐकत नाही एकमेकांना बरीक बोलत राहतात मध्येच मोबाईल काढतील एकमेकाला सांगतील गुणगुण करत राहतील पण इथं जर एवढा अहंकार आहे तर बाकीच्या ठिकाणी किती अडचण असं सांगतात फार अवघड आहे म्हणजे थोडंसं मिळालं की माणूस जनरल टेपतच नाही कधी त्याची छाती काढूनच असतो म्हणून नाथ महाराज काय म्हणाले कुठलाही संशय ठेवू नको नम्र हो जो नम्र झाला होता त्याने कोंडले अनंत नम्र होऊन ऐका भावनेनं ऐका सद्बुद्धीनं ऐका आणि संशय सोडू का आपण संशय सोडायचा हो कारण ही ज्ञानेश्वरी गीता आहे ना यातला श्लोक वाचा म्हणजे कल्याण होईल ज्ञानेश्वरीच्या वया वाचा म्हणजे कल्याण होईल असं नव्हे यातलं एक एक अक्षर सुद्धा कल्याण करेल एक एक अक्षर ऐशी श्रीमुखोण्याक्षरे निगती नाचव एकसरे तर अभिद्येचे अंधारे जाऊची लागे ती अक्षरे नव्हती रेखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला विचित्रिका उजळलिया श्रीकृष्णे ते अक्षर नव्हे एक एक अक्षर ब्रह्म साम्राज्य आहे ब्रह्म साम्राज्य ब्रह्मांड आहे ब्रह्मांड जे ब्रह्मांडाच्या पुण्य अक्षरामध्ये आहे साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र संसार जिनते हे शस्त्र आत्मा अवतरी होते मंत्र अक्षरे ये अरे संसार तर तुला काढेलच संसार तू पार करेलच तुझ्या आत्म्याची उन्नती करेल आणि केवळ बोलण्याचं शास्त्र नव्हे तुला ह्या महा काय म्हणतो त्याला महा मायानदीतून बाहेर काढेल एवढी ताकद एका एकेका अक्षरामध्ये आहे ध शब्द आठवला की धर्मक्षेत्र आठवला पाहिजे धर्मक्षेत्रे म्हणतात ध अक्षर आठवलं की कल्याण झालं ज्ञानेश्वरीमध्ये या बोला हे आठवलं अक्षर की या बोला ओळी आठवलं की कल्याण झालं आपलं म्हणजे कुठलं आठवलं पाहिजे ज्ञानेश्वरीचं गीतेतलं ऐकलं पाहिजे आठवलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या घरांनी ज्ञानेश्वरी असते बरेच लोक म्हणतात आमच्या आजोबांना पंढरपूरला जायचे रोज वाचायचे आमची आजीना अरे काय त्यांचं त्यांच्या सोबत गेलं तुझ्या तुझ्यासोबतच येणार आहे तुला वाचावं लागणार आहे दुसऱ्याकडे बोटं पण मुक्त होता येणार नाही आपणाला आणि संशय सोडून वाचायचं आहे आता बरेच लोक सांगतात सांगतात एवढे निघाले ना आपल्यामध्ये भावा बाबा विचारून भयं करते म्हणतात एवढ्या प्रदक्षिणा घातल्या की असं होतं एवढे गहू तांदुळांनी दिले की असं होतं एवढ्या दक्षिणा दिले की असं होतं एवढ्या माळा जपल्या की असं होतं नका रे बाबा पुढे काय जाऊ विष्णूने जप कर्तज्ञाचे ज्ञान रामकृष्ण म्हणून नाही त्यांचे बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णारी रामकृष्ण भरपूर झाले याच्या बाहेर जायची गरजच नाही
रामकृष्ण पुरेसे संशय सोडून आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे रामकृष्ण नामे केदुनी सागरी हृदय मंदिरी स्मरा करे रामकृष्ण पुरे झाला का सुंदर पडायची गरज संशय सोडून कधी मनामध्ये एकाजनातरी संशय सांगणे दृढधरी म्हणे ज्ञान सोडून मनामध्ये धरायला सांगते डोक्यामध्ये नव्हे कारण डोक्यात घेतले की माणूस पंडित होतो बघून घेईल मला येतं सगळं असं म्हणतो म्हणून मनात द्यायला सांगितलं हृदयात का बरं कारण मनात धरलं की होतं समर्थ रामदासांनी सांगितलं काय म्हणाले समर्थ रामदास मनी धरावे ते होते दृढधरी मनी ज्ञानेश्वरी मनात ज्ञानेश्वरी करायला सांगते समर्थ रामदास म्हणतात मनी धरावे ते होते अवघेची विघ्ने नासुरी जाते कृपा श्री रघुनाथे प्रचिती येते मनात धरलं की होतं तुझ्या 10 वर्षाच्या लेकरांनी म्हणलं की मला तहसीलदार व्हायचं आहे पीएसआय व्हायचं आहे 100% होणार कारण राष्ट्रांनीच तेवढंच केलं पाहिजे धरलं धरसूट नाही केले 100% होते मनी धरावे ते होते अवघेची विघ्ने नासून जात लेबनाचा पक्का आहे तो धरला की सोडतच नाही तो विषय आपण म्हणतो ना तेवढा दृढ धरला पाहिजे तेवढी ज्ञानशुद्ध दृढ धरली पाहिजे सांभाळणार ज्ञानोबराया कृष्ण परमात्मा सांभाळणार एवढा दृढ विश्वास धरला की संपलं देव आहे का नाही इथून सुरुवात होते आपली आणि जर शंका असेल तर येऊ नको बाबा दिंडीमध्ये कीर्तनामध्ये येऊ नको तुला त्या देवावर शंका येते देव आहे याची 100% जर तुझी खात्री असेल तर ये मग परिणाम होईल दवाखान्यात कसं डॉक्टर म्हणे बरं होईल का नाही की बरं होईल का नाही की असं कशाला डॉक्टरकडे जाणार आहे ना गोळ्या सुद्धा होणार आहे माझं बरोबर अर्ध कमी होतं आमचे डॉक्टर साहेब सोबत झाले विचार करणार अर्धे रोग माणसाचे फक्त मानसिकतेने होतात का त्या मनात पक्क झालेलं असं की भीत होती बाबा जे अवघडे ते फायद्याचं असं झालं इष्टाचं झालं आमच्या बाबतीतले आम्ही तर माय म्हणायचो जालन्याला असताना भेटायला आले आजारी पडलो म्हणजे चला दवाखान्याला घेऊन जाऊ दवाखान्याला घेऊन जाऊ आता डॉक्टर लोक एवढे माझे मित्र झाले होते हे डॉक्टर साहेब फीस घेत नाही त्याने पण फीस घेतली नाही गोळ्या लिहून दिल्या मेडिकलवर गोळ्या घेतल्या बाहेर आलो माईला घेऊन माईने काय विचारलं मला हळूच फिजू किती फीस घेतली माझ्या डॉक्टरनी मला काही नाही घेतल्या काही गोळ्या 300 रुपयाच्या पण तुम्ही माई गोळ्यांना नीट म्हणजे काय 1500च्या घेतल्या होत्या पुण्याला घेतल्या होत्या त्याच्यानं झालं 300 रुपये तुझं काय मनात पक्क धरलंय की नीट होत नाही 15,000 दिलंच पाहिजे कुणी सांगितल्याचे नव्हतं असतं की असं खुर्चट आपण मनाने धरून बसतो असं होतं काल तसं होतं काही हे झाले तर काय प्रयाण झाले तर काही धरून नाही त्या काल ना कोरं होऊन यायचं सगळं त्याच्यावर सोपायचं होतं आवडीने भावे हरिनाम देशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची आकांता कोरांना मागे त्यांचे शब्द संशय सोडून द्या बिलकुल सुंदर 100% सांभाळणार मी सांभाळणार कारण का संशयावणी थोर आणि तर पाप नाही भोर हा विनाशाची वावर प्राणी असे ज्ञानोबरांनी सांगितलं संशय असं तर पाप अडचण जगात कुठेच नाही संशय मुक्त एका जनार्दनी संशय सांगणे दृढधरी मनी ज्ञानेश्वरी नगर जिल्ह्यामध्ये 10 वर्षाखाली माझं व्याख्यान झालं होतं स्पर्धा परीक्षा होती भरपूर 2-3 हजार विद्यार्थी होते 1.5 तास बोललो मी बाहेर आल्यानंतर काही मुलं मला प्रश्न विचारण्यासाठी उभे होते एक मुलगी पण उभी होती तिला मला बाळा तुला काही विचारायचं का हो सर मला विचारायचं हे तू अगदी विचार कारण मुलं बऱ्याच वेळ थांबणार आहेत तुम्ही ती आली जर सर म्हणे मी महिला आहे आहेस मी फलाण्या जातीची आहे हो ठीक आहे आमच्या जातीसाठी महिलासाठी एकच जागा राखीव आहे मी फॉर्म भरू का नको तिचा प्रश्न होता संशय काय आहे जागा भरपूर पाहिजे ती एकच जागा मला मिळेल का नाही हा संशय आहे तिला मी फॉर्म भरू का नको दुसऱ्याला कधी प्रश्न विचारतो माणूस जेव्हा मनात संशय असतो अडचण असतो तेव्हा विचारतो तिने मला विचारलं एकच जागा आमच्या महिलासाठी आमच्या जातीच्या महिलासाठी राखीव आहे मी फॉर्म भरू का नको मी म्हणलं बाळा तुला किती जागा पाहिजे तुम्ही एक पाहिजे मग भर ना तुला कशाला संशय पाहिजे लक्षात आलं का असंच चालेल आपलं आयुष्य कसा का असं होईल कारण तसं होईल कारण घरी गेला सासा म्हणेल कारण तिकडे गेला असं काम प्रणाम करत असेल का अरे कुठपर्यंत करणार आहे कुठं ज्याचं त्याच्यासोबत राहणार आहे समजून सांगून बघा प्रयत्न करा काय ते होईल ते होईल देखे पुढलाचे ओझे जरी आपला माता गिरीजे तरी कान झाटू दे धरून धरा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं अर्जुना दुसऱ्याचं ओझं डोक्यात घेतलं वाकावं लागणार नाही तर काय होईल तुला कोणी ठेका दिला दुसऱ्याचं ओझं घ्यायला सांगून बघ ऐकून नाही करणार त्याचा विषय तर माणूस सुखी राहू शकतो एका जनादने संशय सांगणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी आपल्या मनात धरायला सांगितले का मनचंगा तू करतो ती ने गंगा
मन नाही चांगला तर काय करील काशी गंगा, मन जर स्वच्छ झालं तर सगळं जग स्वच्छ आहे, आणि मनात शंका असेल ना तर चांगलं चांगलं सुद्धा वाईट झालं असं म्हणून म्हणून या मनाला शुद्ध करायचं. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला, संत मुक्ताईचे वाक्य. तुमचा भाव जर शुद्ध असेल, तुमचं मन जर शुद्ध असेल तर तुम्हाला परमेश्वर दूर नाही म्हणजे नाही. आणि तेवढं करण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला आपल्या मनातलं शुद्धत्व आपण जागलं पाहिजे. ज्ञानेश्वरी जर भाव धरून वाचलास तर तुझ्यावर हरी कृपा करतील. हरी म्हणजे कृष्ण, हरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, हरी म्हणजे विष्णू परमात्मा, सगळे एकच आहे. आम्ही असं म्हणालो की आपलं जीवन, आपला संसार, आपला हा देह ज्ञानेश्वरी आहे, हा सुद्धा भाव धरून प्रेमाने करायचा संसार, प्रेमाने करायचा. चिरचिर आपण करू नका. दोन दोन लेकर झाल्यावर सुद्धा डायव्हर्स देण्याची संख्या वाढली आहे. संपून घ्यायचं, माघार घेणं म्हणजे हार नसते, त्या परिस्थितीवर मिळवलेला विजय असतो हे ज्ञानेश्वरांनी समजावून सांगितलं. संतांना प्रचंड त्रास झाला, आपल्यापेक्षा भयानक त्रास झाला. आपण लोकशाहीमध्ये जगतोय, त्यांच्या काळात लय अवघड होतं. भिक्षा म्हणलं तर झोळ्या फाडून टाकल्या तरी सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी लिहिला. इतरांसाठी करता नाही आलं ना तरी चालेल, किंवा आपल्या कुटुंबासाठी तर चांगलं करा, आपल्या गरीबोळ्यांच्या पाहुण्यावाड्यासाठी मित्रासाठी तर चांगलं करा, एवढ्यासाठी केलं तरी समाज सुरू शकतो. असं करायचं आहे, भाव धरून करायचं आहे, प्रेमाने करायचं आहे. संसार काम जे वाटेल आलं ते सगळं स्वयंपाक असो, जीव घालणं असो, काम करणं असो, जे असेल ते भाव धरून करावे. अभ्यास सुद्धा भाव धरून, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करिहारी दयाळू. सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुन, अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर साक्षात भगवंताने स्वतःच्या मुखातून दिलं, म्हणून गीता टिकून आहे. भगवंताप्रमाणे आपल्या मुखालाही किंमत आहे, म्हणून या मुखातून चुकीचे शब्द पडू देऊ नका. सहज कोरोना आठवून बघा, हजारो कोटीच्या माणसं जागेवर बोलून गेले, नाही बोलता आलं. वृक्षाचे पान हरे ज्याची सत्ता, राही लिहांता मोठे आपले आपले नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. एखादा श्रीमंत माणूस डॉक्टरला चिठ्ठीवर लिहून दाखवला असता, डॉक्टर साहेब 10 कोटी देतो, मला 10 मिनिटं बोलायची ताकद द्या, देऊ शकला असता डॉक्टर? हे दोन भगवंताने दिले. हत्ती वा सिंह आपल्यापेक्षा प्रचंड बलशाली आहेत, तोंड मोठे मोठे आहेत, जीवा मोठे मोठे आहेत, पण आमच्यासारखं बोलू शकत नाही. म्हणून या मुखातून सोमुखे आपण, आपल्या मुखातून चांगलं बोला. सून भेटले की म्हणायचं तशी संसार करायची की मा तुझ्या साई सासूसाठी बेकार पाहिजे करू नये म्हणू नका. सासू भेटल्यानंतर म्हणायचं तुझी सून ना लई बेकार वाटते, कशी संसार कर झुकून कर बरं का, नका म्हणून संसार तुटतात. जे बोलायचं ते चांगलं, काय आजी ते फळांनी तुमच्या बरोबरची होती वाटते परवा मेलेली, नका म्हणून. आजी चांगले दिसत आहे, मस्त दिसत आहे, बाबा चांगले दिसत आहेत, चांगलं बोला मुखातून. ते मुक्त्यासाठी दिले. इथं आल्यानंतर नारायण नारायण पांडुरंग पांडुरंग गजानन गजानन ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम म्हणतो. दुसऱ्याच्या लेखाचं नाव तुकाराम असतं, ज्ञानेश्वर असतं, गजानन असतं, श्रीराम असतं. हे मुख काय म्हणतं, गजावे राम्या नार्या ज्ञान्या तुकिया, नका म्हणून बाबा. सोमुखी आपण भगवंताने फार चांगलं म्हणण्यासाठी दिले, त्या बायकोला वाईट पडतं ऐकल्यानंतर म्हणू नका. मुखातून खूप सुंदर बोलायचं आहे, स्वमुखी आपण आपल्या मुखातून हिताच आहे. संसार आपला जगत असताना लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावंच की अपेक्षा करावीच असं अपेक्षित नाही आहे, पण आपल्याला तर कळलं पाहिजे की मी प्रामाणिकपणे माणूस म्हणून वागतोय, चांगलं वागतो. एवढं जर झालं ना ते मुख चुकीचं करत नाही. स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता कृष्ण केची ज्ञानेश्वरी वाचे वदासाचे भय कै काळाचे नाही तया. किती ज्ञानेश्वरी ज्ञानकाराने लिहिलेली, सगळ्या संतांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी वाच म्हणलेली. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, वाचील जो कोणी जरी दासी लोकांमध्ये. 14 गुणाच्या मार्गाला चोर म्हणणार जनाबाई काय म्हणते, तू जर ज्ञानेश्वरी वाचलास ना मी दंडवत घालते तुला. डोळा मोठा अधिकार ज्ञानेश्वरीचा. चोखाबाराय म्हणाले, चोखा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी अनुभव दावी भाविका.
अनुभव दाखवणार. तुका म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचित असनात होती जीव. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी अनुभवदावी भाविक अशांती ब्रह्म महाराज म्हणाले. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले. किती ज्ञानेश्वरी आहे जे आपल्याला पाहिजे ते सगळं देणारी आहे. आणि सगळ्या संतांनी आई बाई माऊली माय पिता म्हणून ज्ञानोपरायाचं कौतुक केले. ती ज्ञानेश्वरी भावधोरण कशी वाचायची? एका जनार्दनी संशय सोडून दृढ धरे ज्ञानेश्वरी. संशय सांगून कसल्याही प्रकारचा मनात संशय न ठेवता आपल्या मनामध्ये ठेवा ज्ञानेश्वरी. 100% तुम्ही हृदयात जर पेरलात ना ज्ञानेश्वरी आपल्या डोक्यात मनामध्ये, तर 100% चांगलंच बीज बाहेर पडेल. शांती नावाचं प्रकट होईल. सुख समाधान शांती जास्ती आपण जगतो ना ते आपल्याला मिळेल. आणि ते मिळावं चुकीचं आमच्यातून निघून जावं म्हणून एकदा नामदेव तुकारामचं भजन करूया. मी सांगितल्याप्रमाणेच अभंगाचा अर्थ असा असेल असं नव्हे. मी कुठल्याही फडावर कीर्तन शिकलो नाही, कारण मी स्वतःच फड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीकडे जायची गरज कमी जायला पाहिजे होतं. अभंगाचा अर्थ असाच असेल नव्हे, तर पक्ष वेगळा निघेल. शुद्ध पदरात घ्यावी, कारण ते सगळं त्यांचं आहे असं तुम्हाला सांगितलं. ज्ञानवरायांचं ते सोबतच असतात सांगायला कीर्तन करायला. त्यांच्यावर थोडंसा ठेवून आपलं पुढ्या मागून माझं एवढं काम आहे. काही चूक झाली असेल तर आपण पदरात घ्यावी, योग्य वाटलं तर आपण घ्यावं. आणि एवढीच प्रार्थना मी करतो की न चुकता ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला वाचता येते ना आपल्या लेकरा बाळापून ऐकून घ्या. रेडिओमध्ये मोबाईलमध्ये पण ज्ञानेश्वरी गेले. 24 तास रेडिओ चालू असतो. बऱ्याच ठिकाणी अध्यय पण रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत. ओया वाचा, श्लोक पाठ करा, काही पण करा, पण ज्ञानेश्वरी आणि गीता कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नका अशा अपेक्षा करतो. बंधनाचार्य आहेत, कृतीचार्य आहेत, आमच्या गायनाचार्य तुमच्या सर्वात बंधन आणलं नाही. कमी गायन करा. तुम्ही गायनच केली, फार चांगले केलं, पण माफ करा. त्याला काही पर्याय नव्हता. 2 तासात कीर्तन सांगायचं होतं. सुद्धून पदरात घ्या. मी ते थांबतो. उठल जे Oh!